سلام गुड आफ्टरनून यस गुड आफ्टरनून या पट पट पटपट जॉईन करा जय हिंद जय शिवराय चला या पट पट पटपट जॉईन करा हो हो तुम्ही कोणत्या बॅच मध्ये सपना मॅडम काल क्वेश्चन स्क्रीनवर कोणता क्वेश्चन होता काल चला बाकी कमेंट बंद करा आता आपल्याला हा टॉपिक कंप्लीट करायचा आता बर कोणता क्वेश्चन होता काल स्क्रीनवर थांबा मी एकदा बॅक जातो सेम सेम असेल तो बोला हे झालं होतं का हे झालं होतं ना हा क्वेश्चन होता का चला हाच होता का गुड <laughs> सेम क्वेश्चन आहे म्हणून आपण घेतला नाही तो ठीक आहे ना सेम सेम क्वेश्चन कारण की आपल्याला ले आताच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक कम्प्लीट करायचा आहे आणि संध्याकाळी रात्री आता खरे खोटे टॉपिक घ्यायचा आहे हॉलटिकीट आलेत आज शिक्षक भरतीवाल्यांचे तिकीट आलेले आहेत ठीक आहे आवाज येत नाही असं कसं होईल आवाज क्लिअर आहे चला बघा लक्ष द्या या ठिकाणी काय म्हटलं इथपर्यंत आलो आपण ता कालच्या लेक्चरमध्ये एक दहा पंधरा मिनिटामध्ये हो बर आहे बरं आहे पंढरी बरं आहे hmm. चला रेडी एका पिशवीमध्ये तीन निळे दोन हिरवे आणि पाच लाल चेंडू आहेत आता याच्यासाठी प्रश्न क्रमांक एक आणि दोन आहे प्रश्न क्रमांक एक आणि दोन बघा आता प्रश्न क्रमांक एक मध्ये काय म्हटलं जर त्या पिशवीमधून कोणतेही तीन चेंडू बाहेर काढले कोणतेही तीन चेंडू बाहेर काढले तर त्यापैकी कमीत कमी एक चेंडू कमीत कमी एक चेंडू लाल रंगाचं असण्याची संभाव्यता काय कमीत कमी एक चेंडू लाल रंगाचं असण्याची संभाव्यता काय बघा तुम्हाला माहिती ना काय करायचं तीन चेंडू बाहेर काढले असता कमीत कमी लिस्ट वाली कंडिशन आहे कमीत कमी एक चेंडू एक चेंडू लाल असण्याची मग या ठिकाणी म्हणायचं काय वन मायनस प्रोबाबिलिटी ऑफ एकही लाल नसण्याची एकही लाल नसण्याची बरोबर का मग एकही लाल नसण्याची म्हणजे काय तो वन मायनस ए आपल्याला म्हटलं काय कमीत कमी ए आवाज क्लिअर आहे ना नाही आवाज क्लिअर आहे ना क्लिअर आहे ना आवाज यस क्लिअर आहे बघा त्यांनी म्हटलं आपल्याला आपल्याला तीन चेंडू बाहेर काढायचे त्यापैकी कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची मग म्हणायचं वन मायनस एकही लाल नसण्याची कमीत कमी ज्याच्यावर आहे तो एकही नसण्याची म्हणायचं कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची पण आपण जेव्हा वन मायनस म्हणून वन मायनस एकही लाल नसण्याची मग एकही लाल नसण्याची म्हणजे काय एकही लाल नसण्याची म्हणजे काय बाकीचे राहिलेले आता लालचा काही संबंध नाही लालचा काही संबंध नाही एकही लाल नसण्याची म्हणजे यांच्या पैकी तीनन दोन पाच तीन दोन पाच ह्या पाच पैकी तीन असण्याची ह्या पाच पैकी तीन असण्याची डिवाइडेड बाय टोटल टोटल किती आहे तीन दोन पाच पाच अन पाच दहा दहा पैकी तीन दहा पैकी तीन झालं फक्त लाल नसण्याची वन मायनस एकही लाल नसण्याची एकही लाल नसण्याची म्हणजे बाकीच्या पाच पैकी तीन असण्याची झालं मग मग इथं म्हणायचं वन मायनस दोघांचा पण पाया किती आहे तीन आहे मग याला तीन वेळा एक्सपान्शन करा पाच गुणिले चार गुणिले तीन पाच गुणिले चार गुणिले तीन डिवायडेड बाय दहा गुणिले नऊ गुणिले आठ याचं काही काम आहे का नाही सोडून द्या त्याला चार एक चार चार दोन आठ तीन एक तीन तीन त्रिक नऊ पाच एक पाच पाच दुने दहा संपला विषय मग आता म्हणायचं काय वन मायनस वरती आहे एक छेदामध्ये इथे म्हणा तीन दुने सहा सहा दुने बारा इथं आहे बारा याचा छेद काही नाही म्हणजे एक बारा एक बारा मायनस एक म्हणजे अकरा छेदामध्ये बारा इलेव्हन बाय ट्वेल्व इलेवन बाय ट्वेल्व झालं का त्यांनी म्हटलं एकही चेंडू काय नको एकही चेंडू लाल नको मग एकही चेंडू लाल नको म्हणजे मग बाकीचे तीनही चेंडू ह्या दोन्ही पैकी असण्याचे हे तीनही चेंडू काय असतील ह्या दोन्ही पैकी बरोबर की नाही एकही चेंडू लाल नको म्हणजे वन मायनस एकही लाल नसण्याची एकही लाल नाही म्हणजे हे तीन चेंडू जे काढायचे ते ह्या पाच पैकी असण्याची गट चला पुढे चला याच्यामध्ये काय म्हटलं जर कोणतेही चार चेंडू काढले तर दोन चेंडू हिरवे व दोन चेंडू निळे असण्याचे काही विषय का याच्यामध्ये मला सांगा दोन चेंडू हिरवे व दोन चेंडू निळे असण्याची मग प्रोबाबिलिटी ऑफ दोन चेंडू हिरवे मला सांगा हिरवे किती आहे दोन मग दोन पैकी दोन दोन चेंडू हिरवे दोन्ही पैकी दोन्ही हिरवे व म्हणजे गुणाकार आणि दोन्ही चेंडू निळे निळे किती आहे तुम्ही म्हटले तीन तीन पैकी दोन झालं का बघा ना काय म्हटलं चार चेंडू काढले दोन्ही चेंडू हिर दोन चेंडू हिरवे दोनच हिरवे आपल्याकडे दोन पैकी दोन्ही हिरवे आणि दोन, दोन चेंडू निळे तीन निळे आहेत तीन पैकी दोन मग मला सांगा एकूण किती चेंडू आहे तीन दोन पाच पाचन पाच दहा हे दहा पैकी दहा पैकी चार झालं आता टू सी टू म्हणजे काय वन गुणिले थ्री थ्री सी टू म्हणजे काय बरं या ठिकाणी तुम्ही म्हटलं सर कॅल्क्युलेट करून पहा डायरेक्ट काय येणार थ्री येणार तीन गुणिले दोन छेदामध्ये दोन गुणिले एक म्हणजे डायरेक्ट काय येणार तू सर तीन येणार कुठे लिहित बसता छेदामध्ये याचा पाया किती चार चार याला वेळा एक्सपान्शन करा दहा गुणिले नऊ छेदामध्ये इथं म्हणा चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक झालं का आता या ठिकाणी म्हटलं तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन तीन कॅन्सल संपलं चार एक चार चार दोन आठ दोन दोन कॅन्सल मग वरती राहिला एक आणि दहा सात सत्तर वन बाय सेव्हन्टी कुणाला काही प्रॉब्लेम नसावा वन डिवायडेड बाय 70 यस नमस्कार झालं का डन कालच्या लेक्चरमध्ये आपण याचं सगळं काही बेसिक पाहिलं होतं ठीक आहे ना चला आता जाऊ आपण पुढे आता जाऊ पुढे रेडी हे झालं होतं ना एका पिशवीत दोन लाल तीन यस झालं हे पुढे आता लक्ष द्या याच्यामध्ये हे व्यवस्थितपणे समजून घ्या आता सहा पुरुष व पाच महिला आता मी काही कमेंट वाचणार नाहीये ठीक आहे ना कारण मला टॉपिक कम्प्लीट करायचं आज सहा पुरुष व पाच महिला यांच्या गटातून पाच सदस्य समिती स्थापन करायची आहे यातून तीन पुरुष व दोन महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल आता आपल्याला संभाव्यता विचारली का नाही आता आपल्याला संभाव्यता नाही विचारली आता आपल्याला पॉसिबिलिटी नाही विचारली समिती किती प्रकारे तयार करू शकतो मग समिती किती प्रकारे तयार करू शकतो हे जर विचारलं तर टोटलने भाग द्यायचा नाही मग टोटलने भाग द्यायचा नाही म्हणजे काय बघा आता तीन पुरुष पाहिजे पुरुष किती आहे सहा सहा पैकी तीन पुरुष पाहिजे व किंवा आणि असेल तर गुणाकार आणि दोन महिला पाहिजे महिला किती आहे पाच पाच पैकी दोन झालं का हे बघा तीन पुरुष आणि दोन महिला तीन पुरुष किती पैकी सहा पैकी तीन पुरुष दोन महिला किती पैकी पाच महिलांपैकी दोन महिला झालं टोटलने भाग द्यायचा का नाही टोटलने भाग दिला तर काय मिळतं संभाव्यता जर इथं तुम्ही टोटलने भागलं तर संभाव्यता मिळती आणि टोटलने जर नाही भागलं तर किती प्रकारे समिती बनू शकता ते मिळतं समिती तुम्ही किती प्रकारे बनवू शकता हे तुम्हाला याच्यामध्ये भेटेल ठीक आहे ना मग बघा या ठिकाणी कॅल्क्युलेट करा पाया तीन आहे तीन वेळा एक्सपान करा सहा गुणिले पाच गुणिले चार छेदामध्ये या ठिकाणी म्हणा तीन गुणिले दोन गुणिला एक गुणिले याचा पाया दोन आहे मग याला म्हणा पाच गुणिले चार छेदामध्ये दोन गुणिले एक झालं का तुम्ही म्हटलं सर इथं काय केलं आपण याचा पाया याचा पाया दोन होता याला दोन वेळा एक्सपान्शन केलं म्हणून दोन गुणिला एक याचा पाया तीन आहे तीन वेळा एक्सपॉन केलं तीन दोन एक झालं बर बे एक बे बे दुने चार झालं तीन एक तीन तीन दुने सहा दोन दोन गेला पाच चोक वीस गुणिले पाच दुने दहा किती प्रकारे समिती बनू शकता दोनशे प्रकारे किती प्रकारे बनू शकता दोनशे प्रकारे क्लिअर डन चला पटपट पटपट जायचंय पटपट बाकी काही चेंज आहे का नाही फक्त समिती किती प्रकारे बनू शकता हे विचारलं तर टोटलने भागायचं का नाही टोटलने भागायचं नाही आणि संभाव्यता विचारली तर टोटलने भागायचं मुद्दा क्लिअर चला पुढे आता याच्यामध्ये सहा पुरुष व पाच महिलांमधून सहा पुरुष व पाच महिलांमधून आपल्याला काय करायचं पाच लोकांची निवड करायची किती लोकांची पाच लोकांची निवड करायची असल्यास कमीत कमी बरोबर का कमीत कमी तीन पुरुष हवेत तीन पेक्षा कमी चालणार नाही पाच लोकांच्या समितीमध्ये कमीत कमी तीन पुरुष हवेत तीन पेक्षा कमी पुरुष चालणार नाहीत असे किती प्रकारे निवडता येईल असे किती प्रकारे निवडता येईल नाही विचारली किती प्रकारे निवडता येईल हे महत्वाचं इथं आता बरोबर चला आता लक्ष द्या तुम्ही म्हटलात सर काय करायचं कमीत कमी गया। है। आता इथं लक्ष द्या बरं का समजून घ्या हे महत्वाचं आहे आता आपल्याला कमीत कमी तीन पुरुष पाहिजे बघा मग मी काय म्हणेल कंडिशन समजून घ्या मी एकदा लिहितो पुढच्या प्रश्नात लिहिणार नाही मग आपण म्हटलं पाच लोकांची समिती बनवायची बरं का मग मी म्हटलं तीन पुरुष असतील व तीन पुरुष व दोन महिला तीन पुरुष व दोन महिला बरोबर ही झाली एक कंडिशन अरे पाच लोकांची समिती बनवायची ना मग तीन दोन पाच मग तीन पुरुष असतील तर त्यांच्या सोबत दोन महिला असतील किंवा इथं काय म्हणायचं किंवा आता मला सांगा कमीत कमी तीन पुरुष म्हणजे चार पण असू शकतात हो मग म्हणायचं चार पुरुषही असतील यस मग जेव्हा चार पुरुष असतील मग चार पुरुष व एक महिला चार पुरुष व एक महिला का बरं ओ जणांची बनवायची ना मग चार पुरुष असतील तर एकच महिला राहील किंवा किंवा पाचही पुरुष असतील काय असतील पाचही पुरुष असतील मग पाचही पुरुष असतील तर महिला नसतीलच बरोबर की नाही ह्या ना तीन कंडिशन मग म्हणायचं कमीत कमी तीन पुरुष असतील कमीत कमी तीन पुरुष म्हणजे तीन पुरुष पण चालतील जास्तीत जास्त चार पुरुष पण चालतील आणि पाचही पुरुष चालतील पाच लोकांच्या समितीमध्ये आपण म्हटलं तीन पुरुष कमीत कमी चार पुरुष आणि पाच पुरुष जेव्हा कमीत कमी तीन पुरुष असतील त्यांच्यासोबत दोन महिला असतील जेव्हा चार पुरुष असतील तेव्हा एक महिला असेल का बरं चार आणि एक पाच तीन दोन पाच आणि जेव्हा पाचही पुरुष असतील तेव्हा एकही महिला नसेल मग म्हणायचं काय तीन पुरुष किती पैकी सहा पैकी सहा पैकी तीन पुरुष व म्हणजे गुणाकार दोन महिला महिला आहेत पाच पाच पैकी दोन ही एक कंडिशन झाली किंवा म्हणजे प्लस इथं म्हणायचं चार पुरुष किती पैकी सहा पैकी चार पुरुष व म्हणजे गुणाकार एक महिला महिला किती आहे पाच पाच पैकी एक किंवा म्हणजे काय प्लस आता इकडं पाच पुरुष सहा पैकी पाचही पुरुष सहा पैकी सगळे पाचही पुरुष झालं यांचं तुम्हाला करावं लागणार कॅल्क्युलेशन यांचं करावं लागणार कॅल्क्युलेशन तुम्ही म्हटले सर आता याचं कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही याच याला कॅल्क्युलेट करा याला तीन वेळा एक्सपेन्शन करा सहा पाच चार पाया तीन आहे म्हणून तीन वेळा एक्सपेन्शन करा तीन दोन एक गुणिले याचा पाया दोन याला दोन वेळा एक्सपेन्शन करा पाच गुणिले चार छेदामध्ये दोन गुणिला एक झालं प्लस आता इथं म्हणायचं चार वेळा सहा पाच चार तीन छेदामध्ये चार तीन दोन एक गुणिले फायू सी वन म्हणजे फायू प्लस आर सिक्स सिक्स सी फाईव्ह म्हणजे सिक्स डायरेक्टली आता इथं म्हणायचं तीन एक तीन तीन दुने सहा दोन दोन गेला बेक बे बे दुने चार 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 गेला तीन तीन गेला बेक बे बे त्रिक सहा मग म्हणायचं इकडे किती राहिलं पाच चोक वीस पाच दुने दहा वीस आणि वीस गुणिले दहा इथं राहिलं दोनशे मध्ये काय प्लस इथे म्हणा पाच त्रिक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर प्लस पुढचा सहा टोटल किती झालं दोनशे एक्क्याऐंशी झालं का टोटल झालं दोनशे एक्क्याऐंशी चला लेक्चर दोन ला सुरू झालाय बोला या तीन कंडिशन तयार होतील एक कंडिशन दोन कंडिशन तीन कंडिशन बऱ्याच लोकांना समजायला हे जड जात बऱ्याच लोकांना समजायला हे खूप जड जात ही कंडिशन वेलकम वेलकम ज्यांना कुणाला कोर्स घ्यायचा असेल त्यांनी ऑफर चालू आहे आज भरपूर मोठी ऑफर देऊन टाकलेली आहे ठीक आहे ना एन पी एज्युकेशन ऍप डाउनलोड करायचं त्यांनी ऑफ त्याच्यामधून कोर्स बाय नाव करून घ्यायचा भूषणने कोर्स घेतलाय वाटत यस yes. चला जाऊया पुढे रेडी जाऊ पुढे चला एका खोक्यात हो दोन पांढरे तीन काळे व चार लाल चेंडू आहेत त्यामधून तीन चेंडू काढले असतात त्यातील कमीत कमी एक चेंडू काळा त्यातील कमीत कमी एक चेंडू काळा असला पाहिजे असे किती प्रकारे निवडू शकतात किती प्रकारे निवडू शकतात बरोबर आता बघा तुम्ही काय म्हणणार एका खोक्यामध्ये दोन पांढरे तीन काळे व चार लाल चेंडू आहेत त्यामधून तीन चेंडू काढले असतात त्यातील कमीत कमी एक चेंडू काळा असला पाहिजे असं किती प्रकारे निवडू शकता तुम्ही बरोबर ना किती प्रकारे निवड करू शकता मग म्हणायचं काय एक चेंडू कमीत कमी एक चेंडू काळा मग म्हणायचं काय या ठिकाणी म्हणायचं या ठिकाणी कंडिशन काय होईल बघा एक चेंडू या ठिकाणी म्हटलं एक काळा व एक काळा व एक काळा असेल तर बाकी दोन आणि हे चार सहा सहा पैकी दोन असतील बाकी बाकीचे सहा पैकी बाकी सहा पैकी दोन असेल ठीक आहे ना किंवा इथं लिहितो किंवा कमीत कमी एक काळा म्हणजे इथं म्हटलं आपण आता दोन चेंडू काळे बरोबर ना इथं म्हटलं मी दोन चेंडू काळे इकडे म्हणायचं व सहा पैकी एक आता काय म्हणायचं सहा पैकी एक किंवा बघा बर का तीन कंडिशन होतील किंवा तीनही चेंडू काळे इथे काय म्हटलं मी तीनही चेंडू काळे ह्या तीन कंडिशन होतील बघा यस किंवा असेल तर प्लस हे कालच सांगितलं मी आणि असेल तर काय करायचं किंवा असेल तर काय करायचं बघा आता या ठिकाणी पेपरला काही लिहित बसायचं नाही तुम्ही काय म्हणलं सर आम्ही हे काही लिहित नाही आम्ही डायरेक्टली काय करणार आम्ही डायरेक्टली काय करणार कमीत कमी एक चेंडू काळा मग म्हणायचं कमीत कमी एक चेंडू काळा काळे किती आहे तीन तीन पैकी एक काळा व म्हणजे आणि बाकी सहा हे चार दोन सहा बाकी सहा पैकी दोन झालं का बघा ना कमीत कमी एक चेंडू काळा तीन पैकी एक आणि म्हणजे गुणाकार आणि बाकीच्या सहा पैकी दोन असतील किंवा त्याच्यानंतर किंवा बाकी आता कमीत कमी एक काळा तुम्ही म्हटले सर दोन पण घेता येतील हो दोन पण घेता येतील व किंवा आणि बाकी सहा पैकी एक असेल बरोबर किंवा तीनही चेंडू काळे असतील झाले का तीन कंडिशन पहिली कंडिशन एक चेंडू कमीत कमी एक चेंडू काळा तीन पैकी एक आणि बाकी सहा पैकी दोन असतील किंवा दोन चेंडू काळे तीन पैकी दोन चेंडू काळे आणि सहा पैकी आता एकच असेल कारण दोन्ही मिळून तीन झाले पाहिजे ना रे दोन्ही मिळून तीन झाले पाहिजे किंवा तीनही चेंडू काळे मग म्हणायचं याचं कॅल्क्युलेशन करा थ्री सी वन म्हणजे थ्री गुणिले सिक्स सी टू सिक्स सी टू म्हणजे काय बरं पाया दोन ना दोन वेळा एक्स करा कि त्याला सहा गुणिले पाच छेदामध्ये दोन गुनिला एक त्याच्यानंतर प्लस इथं म्हणा पाया दोन आहे ना याला दोन वेळा एक्स करा तीन गुणिले दोन छेदामध्ये दोन गुणिला एक गुणिले ए सिक्स सी वन म्हणजे किती सिक्स प्लस थ्री सी थ्री म्हणजे वन थ्री सी थ्री म्हणजे वन आता या ठिकाणी म्हणायचं बे, बे 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 एक सहा पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस हे झालं पंचेचाळीस प्लस दोन दोन गेला सहा त्रिक अठरा प्लस पुढे किती आहे एक झालं का मग आपण म्हटलं एकोणावीस एकोणावीस आणि पंचेचाळीस किती होतात एकोणावीस आणि पंचेचाळीस तुम्ही म्हटलं सर याला काय करा नऊ द्या म्हणजे चौ चो, चोपन्न आणि चौसष्ट सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर चला जाऊ आपण आता पुढे जाऊ आपण आता पुढे आता पत्ते द्या इकडे लक्ष आता आता आपण आलो पत्त्याकडे लक्ष द्यावर का पत्ते खेळायचे आता थँक्यू पाच कुठून आले पाच कुठून आले कोणते पाच कोणते पाच म्हटलात तुम्ही कोणते पाच म्हटलात इथं कुठं पाच आहेच नाही ना कोणते पाच म्हणताय चला आता दोन नंबर आपण आता पत्ते पत्त्याचे एक दहा पंधरा मिनटात पत्ते बघू काही नसते एकदम एकदम सोपं ते पत्ते किती असतात बावन्न एकूण पत्ते असतात बावन्न त्यामध्ये रेड कार्ड म्हणजे लाल पत्ते असतात सव्वीस ब्लॅक कार्ड म्हणजे काळे पत्ते असतात सव्वीस आता याच्यामध्ये लाल पत्त्यांमध्ये डायमंड म्हणजे चौकट असतात तेरा त्याच्यानंतर हार्ट म्हणजे बदाम असतात तेरा त्याच्यानंतर स्पेड असतात तेरा आणि या ठिकाणी क्लब क्लब असतात तेरा इस्पी किलवर तेरा तेरा आणि चौकट बदाम तेरा तेरा का नाही 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 हे बघा या ठिकाणी तुम्हाला याच वेने जावं लागणार या प्रश्न सॉल्व करण्यासाठी याच वेने जावं लागणार याच वेने बघा बरं का, काय म्हंटल मी तुम्हाला याच वेने आता कोणीतरी म्हटलं ना सर श्रीकांत म्हणतो याला काही शॉर्टकट आहे का याला काही शॉर्टकट वापरू शकत नाही कारण तुला इथं कन्सेप्ट वापराच लागणार याची मांडणी करावंच लागणार आणि कॅल्क्युलेशन कोण सुटणार आहे का आपल्याला करावंच लागणार आहे ते ठीक आहे ना आता या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी म्हणणार सर एकूण पत्ते किती आहे एकूण पत्ते आहे बावन्न या बावन्न पत्त्यांच्या मध्ये आपण म्हटलं सव्वीस लाल म्हणा सव्वीस लाल पत्ते आणि सव्वीस काळे पत्ते पट पट बघा एकदा सव्वीस लाल पत्ते सव्वीस काळे पत्ते त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणायचं चौकट म्हणजे डायमंड चौकट आहे तेरा आणि या ठिकाणी बदाम हर्ट आहे तेरा हर्ट आहे तेरा ठीक आहे ना याच्यामध्ये इस्पीक इस्पीक आहे तेरा आणि या ठिकाणी स्पेड स्पेड आहे तेरा ठीक आहे ना हे आहे पत्त्यांचं डिस्ट्रीब्युशन पत्त्यावर आलेला प्रश्न पत्त्यावर हा यस नक्कीच संदीप या ठिकाणी आपल्याला पत्त्यांबद्दल सर्व माहिती असणं गरजेचं आहे आता मी या ठिकाणी म्हणेल सव्वीस सव्वीस ला डिस्ट्रीब्यूट केलं सव्वीस सव्वीस आता सव्वीस म्हणणार काय ह्या तेरा पत्त्यांचं डिस्ट्रीब्युशन आम्हाला माहिती पाहिजे पत्त्यांचं डिस्ट्रीब्युशन बघा एकदा तुम्ही म्हटलं या तेरा पत्त्यांच्या मध्ये एक राजा, बगा, राजा एक असतो असतो राजा राजा बघा राणी असती एक त्याच्यानंतर गुलाम असतो एक त्याचा त्याच्यानंतर राजा राणी गुलाम त्याच्यानंतर आपण म्हटलं एक का असतो एक ठीक आहे ना त्याच्यानंतर दोन ते दहा याच्यामध्ये एकूण पत्ते असतात नऊ नऊ दहा आणि हे किती झाले टोटल टोटल झाले तेरा पत्ते हे झाले टोटल तेरा कार्ड बरोबर हे झाले टोटल तेरा कार्ड मग आता तुम्ही म्हटलं सर राजा एक राणी एक गुलाम एक मग याच्यामध्ये टोटल किती राजा असतात चार सगळ्या पत्त्यांच्या मध्ये राणी किती असतात चार बरोबर राजा राणी हम्म करतो करतो किरण करतो पहिले वर्बल पहिले मॅथरिजनिंग हो दे हो वर्बल तर हो त्याच्यानंतर या ठिकाणी गुलाम असतात चार बरोबर म्हणजे हे टोटल किती झाले बारा यांना काय म्हणायचं फेस कार्ड म्हणायचं बरं का फेस कार्ड याला म्हणायचं फेस कार्ड किती असतात बारा याला म्हणायचं फेस कार्ड बारा चेहरा असलेले पत्ते फेस कार्ड किती असतात हे टोटल मिळून चार 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 बारा फेस कार्ड असतात बारा म्हणजे चेहरा असलेले पत्ते असतात बारा हा बघा बरं का हे फेस कार्ड फेस कार्ड म्हणजे किती बारा चेहरा असलेले पत्ते हे किती आहे बारा हे आपल्याला इथं माहिती पाहिजे ठीक आहे ना आहे ना नितीन विचारतात की याच्यावर प्रश्न हा चला जाऊ आपण पुढे आता एवढं माहिती पाहिजे बरं का आता मी याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला हे सगळ्यांनी काढून घेतला असेल आता मी तुम्हाला पहिला प्रश्न दिला लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला मी पहिला प्रश्न दिला बावन्न पत्त्याच्या संचामधून बावन्न पत्त्याच्या संचामधून दोन पत्ते काढले असता दोन पत्ते काढले असता ठीक आहे बघा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बावन्न पत्त्याच्या संचा मधून दोन दोनी पत्ते काढले असता पहिला प्रश्न दोन्ही पत्ते दोन्ही पत्ते लाल असण्याची का दोन्ही पत्ते लाल असण्याची संभाव्यता किती दोन्ही पत्ते लाल असण्याची संभाव्यता किती चला रेडी का दोन्ही पत्ते लाल असण्याची संभाव्यता किती तुम्ही काय म्हणणार याच्यामध्ये बावन्न पत्त्याच्या संचामधून दोन पत्ते काढले असता ते दोन्ही पत्ते कोणते असण्याची ते, ते पहिला प्रश्न दोन्ही पत्ते लाल असण्याची संभाव्यता किती तुम्ही म्हटलं सर दोन्ही पत्ते लाल असण्याची टोटल आता याच्यामध्ये टोटल काय असेल तुम्ही म्हटले टोटल पत्ते आहे बावन्न बावन्न पैकी दोन याला म्हणायचं टोटल प्रोबॅबिलिटी बावन्न पैकी दोन बावन्न पैकी दोन याला म्हणायचं टोटल आता प्रश्न काय आहे दोन्ही पत्ते लाल असण्याची लाल किती पत्ते असतात सव्वीस सव्वीस पैकी दोन बरोबर की नाही मग इथं म्हणायचं काय सर याचा पण पाया याचा पण पाया मग याला दोन वेळा एक्सपान्शन करा सव्वीस गुणिले पंचवीस छेदामध्ये दोन वेळा एक्सपान्शन करा बावन्न गुणिले एक्कावन्न झालं का याची काही गरज आहे का अजिबात नाही मग आपण या ठिकाणी म्हटलं याने तर काटाकाठी होत नाही या ठिकाणी आपण म्हटलं कितीने काटाकाठी करायची दोनने जर काटाकाठी केली इथं तेरा डायरेक्ट म्हणा की इथं सव्वीस एक सव्वीस आपण डायरेक्ट म्हणतो सव्वीस एक सव्वीस सव्वीस दुने बावन्न संपलं वरती किती पंचवीस पंचवीस छेदामध्ये एकशे दोन पंचवीस छेदामध्ये एकशे दोन पंचवीस छेदामध्ये सव्वीस एक सव्वीस सव्वीस दुने बावन्न झालं का तेराने काय गरज आहे सव्वीस एक सव्वीस सव्वीस दुने बावन्न मग सव्वीस दुने बावन्न म्हणजे एक्कावन्न दुने एकशे दोन पंचवीस छेद एकशे दोन चला पुढे चला आता दुसरा प्रश्न विचारला मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला बघा लक्ष द्या या ठिकाणी म्हटलं दोन्ही पत्ते दोन्ही पत्ते बदाम असण्याची दोन्ही पत्ते बदाम असण्याची ए तुम्हाला पत्त्यांचं डिस्ट्रीब्युशन माहिती असेल ना तर जमून जातं सगळं दोन्ही पत्ते बदाम असण्याची संभाव्यता किती दोन्ही पत्ते बदाम असण्याची संभाव्यता किती मग मला सांगा बदाम किती असतात पहिले टोटल बावन्न पैकी दोन पहिले टोटल घ्या टोटल किती बावन्न पैकी दोन हे झालं टोटल हा दोन्ही किती बदाम किती टोटल पत्ते किती बावन्न पैकी दोन प्रश्न का विचारला दोन्ही पत्ते बदाम असण्याची बदाम किती असतात तेरा तेरा पैकी दोन झालं का मग इथं म्हणा दोघांचा पाया दोन दोन्ही दोन दोन वेळा एक्सपान्शन करा तेरा गुणिले बारा छेदामध्ये तेरा गुणिले बारा छेदामध्ये बावन्न गुणिले बावन्न गुणिले एकावन्न दोघांचा पाया दोन होता दोन दोन वेळा एक्सपान्शन केलं आणि याची काही गरजच नाही आता तेरा एक तेरा तेर बावन्न झालं त्याच्यानंतर तीनने भाग जातो तीन चौक बारा तीन सतरा एक्कावन्न वरती काय राहिला फक्त चार वरती काहीच नाही राहिला चार चार गेला वरती राहिला एक खाली राहिला सतरा वन बाय सेवनटीन एक छेदामध्ये एक छेदामध्ये सतरा डन याच्यानंतर लगेच नाणे पाहिजे लगेच फासे पाहिजे सगळ्यात महत्वाचा पाठ आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे जे अक्षर असतं या अक्षरांपासून किती वेगवेगळे अक्षर बनू शकतात त्याच्यानंतर अंकांपासून किती वेगवेगळे अंक बनू शकतात त्यांची बेरीज काय हे पण पन पाहू आपण आता चला झालं का पत्त्यांवर जास्त वेळ घालवणार नाही आपण चला आता या ठिकाणी नंबर दोन्ही पत्ते दोन्ही पत्ते फेस कार्ड दोन्ही पत्ते फेस कार्ड असण्याची दोन्ही पत्ते दोन्ही पत्ते फेस कार्ड असण्याची संभाव्यता किती दोन्ही पत्ते फेस कार्ड असण्याची संभाव्यता किती तुम्हाला याच्यामध्ये मा पत्ते माहिती असतील हम्म घेतो हु, थांबा थांबा दोन्ही पत्ते फेस कार्ड असण्याची संभाव्यता आता मला सांगा दोन्ही पत्ते फेस कार्ड असण्याची आपण म्हटलं टोटल किती आहे बावन्न पैकी दोन बावन्न पैकी दोन फेस कार्ड किती असतात चेहरा असलेले पत्ते तुम्ही म्हटले बारा बारा पैकी दोन बारा पैकी दोन ठीक आहे ना मग दोघांचा पाया किती आहे दोन दोन याला दोन ने एक्सपान्शन करा बारा गुणिले अकरा छेदामध्ये याला दोन एक ने एक्सपान्शन करा बावन्न गुणिले एक्कावन्न मग इथं आपण म्हणू शकतो कितीने भाग जाणार तीनने भाग देऊ आपण तीनने भाग द्यायचा का चारने देऊ चार त्रिका बारा चार बारा अठ्ठेचाळीस चार तेरा बावन्न बरं इथे म्हणा तीन एक तीन तीन सतरा एक्कावन्न वरती राहिला अकरा छेदामध्ये सतरा दहा एकशे सत्तर सतरा त्रिक एक एकावन्न मग एकशे सत्तर आणि एकावन्न एक दोनशे एकवीस अकरा छेदामध्ये दोनशे एकवीस गट अकरा छेदामध्ये दोनशे एकवीस फेस कार्ड म्हणजे चेहरा असलेले पत्ते राजा राणी गुलाम सगळ्यांना चेहरे असतात बरोबर चला आता तुम्हाला पत्त्यांबद्दल सगळं काही माहिती आहे पत्ते माहिती असतील तर तुम्ही त्याची प्रोबॅबिलिटी काढू शकता वेगळं काहीही नाही आहे आता आपण नाण्याबद्दल जर बोललो बरोबर कारण आपण आता हे रिव्हिजन लेक्चर घेतोय डिटेलमध्ये काही शिकत बसणार नाही डिटेल लेक्चर मी ऑलरेडी घेतलेले आहे त्याच्यावर ठीक आहे ना आता बघा नाणे नंतर आपल्याला फासे फेकायचे बघा नाणे नाण्याला काय म्हणतो आपण कॉइन बघा आता वर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील हा ते लक्षात ठेवा पत्त्यांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे कारण आपल्याला सगळं रिव्हिजन करून घ्यायचं एकदा आता नाणे नाण्याबद्दल काय विचारतात बघा या ठिकाणी एक नाणे फेकले याच्यावर तर जास्त विचारत नाही एक नाणे फेकून काय उपयोग होत नाही एक नाणे फेकले मग मला सांगा एक नाणे फेकल्यावर सॅम्पल काय असतं पोरांनो तुम्ही म्हटलं सर एक नाणं फेकलं म्हणजे एक, एक तर हेड असेल नाही तर ते टेल असेल काय विषय का नाही त्याच्यानंतर आपण म्हटलं दोन नाणे फेकले बघा का दोन नाणे फेकले दोन नाणे फेकल्याच्या नंतर मला सांगा नंबर ऑफ सॅम्पल हे नंबर ऑफ काय असतं सॅम्पल असतं मग दोन नाणे फेकल्यावर नंबर ऑफ सॅम्पल काय असतं तू म्हटले सर एक तर दोन्ही पण हेड असतात म्हणजे दोन्ही पण छापे असतात एक तर एक छापा एक काटा असतो एक काटा एक छापा असतो किंवा दोन्ही पण काय असतात काटे असतात बरोबर का जर याच्यामध्ये मद आपण म्हटलं पहिले दोन्ही बद्दल पाहू आणि नंतर तीन नाणे फेकू आपण बघा जर या ठिकाणी पहिलं नाणं लेक्चर भरपूर वेळ आहे चला आता या ठिकाणी या ठिकाणी लक्षात घ्या एक नाणं फेकलं एक नाणं फेकल्यावर प्रश्न विचारतील विचारतात तरी काय विचारतील दोनच प्रश्न विचारले जातात काय प्रश्न एक नाणे फेकले असता आपल्याला हेड मिळण्याची संभाव्यता काय छापा मिळण्याची संभाव्यता काय इथं उत्तर काय येणार एक छेद दोन एक नाणं फेकले असता काटा मिळण्याची संभाव्यता काय एक छेद दोन दुसरं काही येणार आहे का दुसरं काही येणार आहे का एक नाणं फेकल्यावर काट मिळण्याची संभाव्यता एक छेद दोन छापा मिळण्याची संभाव्यता एक छेद दोन याच्यामध्ये काही विषय नाही एवढंच विचारतात आता प्रश्न इकडे तयार होतात दोन नाणे फेकले असल्यावर आणि तीन नाणे फेकले असल्यावर याच्यामध्ये काही विषय नाहीये याच्यात एक छेद दोनच उत्तर येतं बरं मग आता तुम्ही म्हटले सर दोन नाणे फेकले असता दोन कॉइन टॉस केले असता दोन कॉइन टॉस केल्यावर प्रश्न विचारतील तुम्हाला दोन्ही छापे असण्याची संभाव्यता काय दोनी, दोनी पण छापे असण्याची संभाव्यता काय मग मला सांगा नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय दोन्ही नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय मग म्हणायचं काय मला सांगा आपल्याचा फॉर्मॅट काय असतो दोन्ही नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय पहिला याचा फॉर्मॅट समजून घ्या प्रोबॅबिलिटी बरोबर काय असतो नंबर ऑफ सॅम्पल आणि इथं काय असतो नंबर ऑफ इव्हेंट इव्हेंट मग मला सांगा नंबर ऑफ सॅम्पल किती आहे हे सॅम्पल किती आहे तुम्ही म्हटले चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार बघा ना ही एक जोडी ही एक जोडी ही एक जोडी ही एक जोडी चार आहेत आपल्याकडे सॅम्पल बरं मग मला सांगा हे चार आहेत आपल्याकडे सॅम्पल आणि प्रश्न काय विचारला दोन्ही पण नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता फक्त एकच ठिकाणी आहे म्हणजे उत्तर काय झालं आपलं वन बाय फोर ठीक आहे ना त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आता दुसरा प्रश्न काय बघा दुसरा प्रश्न क्वेश्चन नंबर टू आता दोन्ही पण नाण्यावर छापा असण्याची वन बाय फोर दोन्ही पण नाण्यावर काटा असण्याची वन बाय फोर दोन्ही पण नाण्यावर काटा असण्याची वन बाय फोर दोन्ही पण नाण्यावर छापा असण्याची वन बाय फोर मग आता आणखी तुम्हाला प्रश्न विचारला या ठिकाणी म्हटलं एक काटा असण्याची काय म्हटलं एक एका नाण्यावर काय म्हटलं मी एका नाण्यावर एका नाण्यावर काटा असण्याची एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता किती ठीक आहे ना मी काय जास्त लिहित नाही मी काय जास्त लिहित नाही आता बरोबर ना आपण एकदम फास्ट मध्ये पाहूया ठीक आहे पण सगळ्यांना समजेल असं शिकू आपण बघा एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता मग कमीत कमी नाही म्हंटलं त्यांनी सोहम सोहम तू गडबड काय केली ते सांगतो मी गडबड आपण जास्त थोडस पुढचा विचार करतो तू जो तू उत्तर दिलं ना त्याचा मी प्रश्न नंतर घेणार आहे मला माहित तुम्ही काहीतरी गडबड करताल काय म्हटलं बघा एका नाण्यावर काटा असण्याची मी कमीत कमी एका नाण्यावर नाही म्हंटलं फक्त काय म्हंटल एका नाण्यावर काटा असण्याची मग मला सांगा एका नाण्यावर काटा असण्याची एका नाण्यावर काटा कुठे इथं आहे इथं आहे बरोबर का मग एका नाण्या दोन नाणे फेकले असता दोन नाणे फेकले असता एका नाण्यावर एका नाण्यावर छापा काटा असण्याची संभाव्यता काय कुठे बघून उत्तर देत आहे सगळे बघून उत्तर कुठे बघून उत्तर, उत्तर देत आहे बघून कोणी उत्तर देत नाही रुपाली मॅडम चुकलं उत्तर रुपाली मॅडम उत्तर चुकलं बघा तुम्ही कसं चुकलं तुमचं ते कळेल तुम्हाला दोन नाणे फेकले असता एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता किती मग म्हणायचं नंबर ऑफ इव्हेंट किती आहे तर तुम्ही म्हणले नंबर ऑफ इव्हेंट आहे दोन कुठं इथं बघा एक आणि हा दोन ह्या दोनच ठिकाणी काटा आहे बरोबर मग तुम्ही म्हणले नंबर ऑफ सॅम्पल नंबर ऑफ इव्हेंट दोन आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल किती आहे चार मग प्रोबॅबिलिटी काय असते नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल उत्तर काय येणार दोन उत्तर काय येणार एक दोन बरोबर का आता जे कोणी उत्तर तीनशे चार दिलं होतं तुमचं तीनशे चार उत्तर कसं आलं ते मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही तीनशे चार उत्तर दिलं ना ते कसं आलं म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही ते लक्षात घ्या तीन शेत चार वाले ज्यांना वाटत होतं ना होत चार उत्तर येईल त्यांच्यासाठी बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा तीन नंबर कमीत कमी एका बघा इथंच लिहितो कमीत कमी एका नाण्यावर कमीत कमी एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता किती कमीत कमी एका नाण्यावर बघा बरं का हा कमीत कमी एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता किती बोला कमीत कमी एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता किती आता काय उत्तर येणार तीनशे चार बरोबर का बरं तुम्ही म्हटलं सर कमीत कमी आता इथं प्रोबाबिलिटी म्हणायचं आपल्याला हे टोटल टोटल किती आहे नंबर ऑफ सॅम्पल टोटल किती आहे चार ठेवा की इथं नंबर ऑफ सॅम्पल टोटल किती आहे नंबर ऑफ सॅम्पल टोटल चार ठेवा की चार इथं मग मग आता तुम्ही म्हणले कमीत कमी एका नाण्यावर काटा अहो कमीत कमी एका म्हणजे जास्तीत जास्त दोन्ही नाण्यावर काटा चालतो कमीत कमी एका नाण्यावर काटा म्हणजे दोन्ही नाण्यावर काटा चालतो मग म्हटलं हे पण येणार हे पण येणार आणि हे पण येणार म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट झाले तुमचे तीन पहिले तुम्हाला काय म्हटलं एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता काय मग एका नाण्यावर विचारलं तर एकाच एका, एका दोन्ही पैकी एकाच याच्यावर पहा तुम्हाला जर कमीत कमी एका नाण्यावर विचारलं तर एक वाले तर घ्या पण कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त दोन चालतात झालं डन क्लियर का जाऊ पुढे पुढे जाऊ का चला आता बघा चार नंबर पाहू आणि नंतर तीन नाणे फेकू आपण आता बघा जास्तीत जास्त जास्तीत जास्त या ठिकाणी म्हटलं जास्तीत जास्त एक काटा जास्तीत जास्त एका नाण्यावर जास्तीत जास्त एका नाण्यावर जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा असण्याची जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय जास्तीत जास्त जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय आणि त्याच्यानंतर मी पाच नंबर प्रश्न म्हणेल कारण तुम्ही कुठं गडबडता माहिती का बाकी तुम्हाला सगळं येतं जास्तीत जास्त म्हटलं कमीत कमी म्हंटल तर काय करावं हेच कळत नाही तुम्हाला इतर ह्या ह्या दोन प्रश्नामध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी मध्ये तुम्ही गडबड करता मग जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय आणि इथं म्हटलं मी कमीत कमी कमीत कमी एका नाण्यावर कमी, कमी, कमीत कमी आपण म्हटलं कमीत कमी झालं कमीत कमी तर झालं कमीत कमी कमीत कमी एका नाण्यावर कमीत कमी एका नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता किती हे दोन झालं जास्तीत जास्त आणि कमीत कमी आता इथं काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी म्हणणार जास्तीत जास्त एका नाण्यावर जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा असण्याची मग मला सांगा जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा बरेच लोकांचं उत्तर चुकलं बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं मग मला सांगा मग मला सांगा या ठिकाणी लक्ष द्या जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा कुठे इथं आहे हो इथं आहे हो जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा म्हणजे एक पेक्षा जास्त चालेल का नाही जास्तीत जास्त जी कंडिशन फिक्स आहे म्हणजे जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा म्हणजे कमीत कमी नसलं तरीही चालतो बघा का जास्तीत जास्त एका एका नाण्यावर छापा म्हणजे कमीत कमी नसलं तरीही चालतं काय म्हटलं मी या ठिकाणी जास्तीत जास्त एक छापा म्हणजे कमीत कमी नसलं तरीही चालतं म्हणजे इथं तुमचा प्रोबॅबिलिटी काय होईल तर तुम्ही या ठिकाणी म्हणणार तीन छेदामध्ये चार काय होणार तीन छेदामध्ये चार त्याचं उत्तर आहे तीन छेद चार ठीक आहे ना किती होणार तीनशे चार त्यांनी काय म्हटलं जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा असण्याची तू म्हटले सर जास्तीत जास्त एक इथं आहे इथं आहे जास्तीत जास्त एक दोन चालेल का नाही कमीत कमी नसलं तरीही चालतं जास्तीत जास्त ची कंडिशन समजून घ्या जास्तीत जास्त एक इथं एक नसलं तरीही चालतं म्हणजे किती नंबर ऑफ इव्हेंट किती आहे एक दोन आणि तीन डिवाइडेड बाय टोटल किती चार झालं का बोला क्लिअर का आता आली का जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा म्हणजे कमीत कमी नसलं तरीही चालतं कमीत कमी नसलं तरीही चालतं बर त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस आपण म्हणतो ना कमीत कमी या ठिकाणी म्हटलं आपण कमीत कमी कमीत कमी एका नाण्यावर कमीत कमी एका नाण्यावर छापा असण्याची मग म्हणायचं कमीत कमी एका नाण्यावर छापा कमीत कमी एका नाण्यावर छापा म्हणजे जास्तीत जास्त दोन नाण्यावर चालतो मग या ठिकाणी कमीत कमी ही कंडिशन येणार ही कंडिशन येणार आणि ही कंडिशन येणार म्हणजे याचं उत्तर पण काय असणार तीन शेत चार दोन्हीचं पण उत्तर तीनशे चारच आहे दोन्हीचं पण उत्तर तीनशे चार आहे डन बर 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 झालं का दोन्हीचं पण उत्तर किती आहे तीनशे चार झालं कमीत कमी एका नाण्यावर छापा हा एक आहे हा एक आहे कमीत कमी एका नाण्यावर म्हणजे जास्तीत जास्त दोन चालतो आणि जास्तीत जास्त एका नाण्यावर छापा इथं आहे इथं आहे जास्तीत जास्त एका नाण्यावर म्हणजे कमीत कमी नसलं तरीही चालतो झाल्या दोन्ही कंडिशन क्लिअर दोन्ही कंडिशन क्लिअर झाले का बोला म्हणजे मला आता तीन नाणे फेकता येईल म्हणजे मला आता तीन नाणे फेकता येईल नाणे झाले का लगे फासे फेकायचे आपल्याला बोला क्लिअर का चला जाऊ पुढे आता तीन नाणे फेकायचे प्रश्न तयार होता इथ तीन नाणे फेकले असता काय केलं आपण आता तीन नाणे फेकले असता तीन नाणे फेकले असता आता काय येतं बघा नंबर ऑफ सॅम्पल काय काय येतात लक्ष द्या तीन नाणे फेकले असता तीनही येतील तुम्हाला छापे किंवा एक छापा दोन काटे किंवा एक छापा काटा छापा त्याच्यानंतर दोन्ही छापे दोन्हीही काटे दोन छापे सॉरी या ठिकाणी म्हटलं आपण दोन छापे म्हणा एक काटा म्हणा त्याच्यानंतर हे झाले चार त्याच्यानंतर तीनही या ठिकाणी म्हटलं मी काटे ठीक आहे ना किती झाले चार आणि एक पाच त्याच्यानंतर म्हटलं मी एक इथं लिहितो एक हेड त्याच्यानंतर दोन एक टेल दोन हेड कॉमा इकडे टेल हेड टेल कॉमा झालं का त्याच्यानंतर दोन्हीही टेल आणि एक हेड झालं का बोला किती झाले रे टोटल किती झाले टोटल आठ झाले का टोटल आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल किती येतात तर नंबर ऑफ सॅम्पल येतात आठ नंबर ऑफ सॅम्पल येतात आठ येस गुड मग आता पहिला प्रश्न याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा बरं का याच्यावर प्रश्न विचारला जा, जातो लक्षात घ्या आता एक नंबर या ठिकाणी म्हटलं दोन छापा असण्याची संभाव्यता काय दोन छापा दोन आता प्रश्न काय असतो बघा तीन नाणे फेकले असता काय झालं नाही सॅम्पल चुकले तिन्ही हेड हेड टेल टेल हेड बरोबर आहे कि रे काय झालं हम्म आकाश धुमाळ सॅम्पल चुकले म्हणते रे हे बघ ना एकदा बघा एकदा बघा एकदा आता याच्यामध्ये सांगतो ना एकदा आपण जी कमेंट करतो ना ती एकदा काळजीपूर्वक करत जा आपल्याला समजत नाही ना आपण म्हणतोय चुकीचं चांगलं आर मी काय ते पहिल्यांदा शिकवतोय काय ठीक आहे मग मी काय रट्टा थोडी मारून आले ते म्हणते मागे पुढे झाले मग मी मी थोडी रट्टा मारून आलोय रट्ट मार बघा तुम्ही काय करता माहिती का प्रत्येक गोष्टीचा रट्टा मारता बरोबर मग एखाद्याने वेगळं तिकडे झालं अरे चुकलं वाटतं चुकलं नसतं इकडे तिकडे आणि तिकडे इकडे झालं आपलं काय असतं माहिती का आपण याला असं लक्षात ठेवलेलं असतं एकदम फुलटू रट्टा मारून आपल्याला डोके एवढ्या एवढ्या डोक्याला जास्त त्रास द्यायची सवय आपल्याला बरोबर की नाही हे सिक्वेन्स थोडे असतो कुठं कैल ना फक्त आठ सॅम्पल झाले पाहिजे बरोबर कोणताही रिपीट नाही दिसला पाहिजे रट्ट कुठे मारत बसत त्याला <laughs> चला आता जे तुम्ही पाहत होतात जास्ती ना जास्तीत जास्त आणि कमीत कमीचे हा सिक्वेन्स ठेव तसं काही नसतं सिक्वेन्स वगैरे ठीक आहे ना हा सिरियलने लावा चला द्या लक्ष द्या आता द्या लक्ष द्या आता याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्तची कंडिशन क्लिअर होईल बघा याच्यामध्ये जास्त प्रश्न तयार होतात पहिला म्हटलं मी दोन छापा दोन छापा असण्याची दोन छापा असण्याची संभाव्यता किती पहिला प्रश्न दोन छापा प्रश्न काय असेल तीन नाणे फेकले असता तीन नाणे फेकले असता दोन छापा असण्याची संभाव्यता किती तीन नाणे फेकले असता दोन छापा असण्याची संभाव्यता किती मग मला सांगा तुम्हाला दोन छापा असण्याची इथं म्हटलं मी नंबर ऑफ इव्हेंट दोन छापा असण्याची कुठं कुठं सॅम्प इव्हेंट बघा दोन छापा एक आहे दोन छापा एक दोन आणि अजून किती तीन तीनच ठिकाणी दोन छापे आहेत मग मी म्हटलं इव्हेंट आहे तीन मग मला सांगा नंबर ऑफ सॅम्पल किती आपल्याकडे तुम्ही म्हटलं नंबर ऑफ सॅम्पल आठ झालं की मग प्रोबाबिलिटी म्हणजे काय असते नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल झालं का तीनशे दाट याचं उत्तर काय येणार तीनशे दाट गुड इथं कोणालाच काही प्रॉब्लेम नाही कोणाचंच उत्तर चुकणार नाही मग आता मी जातो पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू या ठिकाणी म्हटलं आता या ठिकाणी पहिला म्हणतो मी कमीत कमी, कमी कमीत कमी एक पहिले मी म्हटलं कमीत कमी दोन कमीत कमी दोन छापा असण्याची कमीत कमी दोन छापा असण्याची संभाव्यता किती नीट पहा प्रश्न बरं का प्रश्न नीट पहा कमीत कमी कमीत कमी दोन छापा असण्याची संभाव्यता किती कमीत कमी दोन छापा असण्याची संभाव्यता किती कमीत कमी दोन छापा असण्याची संभाव्यता किती मग तुम्ही म्हटलं सर इव्हेंट किती येतो पाहू आपण आता इव्हेंट किती येतो आपल्याला सॅम्पल माहिती आठ आहे कमीत कमी दोन छापा कुठे कुठे बघा दोन छापा एक दोन आणि तीन मग कमीत कमी दोन छापा म्हणजे जास्तीत जास्त तीन छापा चालणार बघा बरं का कमीत कमी दोन छापा म्हणजे जास्तीत जास्त तीन छापा चालणार म्हणजे इथं हा पण येईल हो कमीत कमी दोन छापा म्हणजे जास्तीत जास्त तीन वाला पण चालेल येस yes. मग नंबर ऑफ इव्हेंट येणार आपल्याकडे चार मग मला सांगा नंबर ऑफ इव्हेंट चार असेल तर नंबर ऑफ सॅम्पल आपल्याकडे फिक्स आहे आठ मग प्रॉबॅबिलिटी बरोबर काय असतं नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल किती झाला एक शेत दोन चार एक चार चार दोन आठ वन बाय टू वन बाय टू डन पुढे त्याच्यानंतर आता बघा तीन नंबर कमीत कमी कमीत कमी कमीत कमी एक छापा असण्याची संभाव्यता काय बोला कमीत कमी एक छापा असण्याची संभाव्यता इव्हेंट काय येणार बोला आता डायरेक्ट लिहितो मी प्रोबाबिलिटी कमीत कमी एक छापा असण्याची संभाव्यता कमीत कमी एक छापा कुठं हा एक दोन तीन कमीत कमी एक पहिला हा कमीत कमी एक वाला येणार दोन वाला पण येणार आणि तीन वाला पण येणार कारण कमीत कमी एक पाहिजे दोन पण चालतो तीन पण येणार बरोबर म्हणजे कमीत कमीची कंडिशन फिक्स आहे कमीत कमी एक येणार दोन येणार तीन येणार मग फक्त कोण येणार नाही एवढाच येणार नाही बाकी सगळे येणार क्लिअर का हा बाकी सगळे गुट मग म्हणायचं इव्हेंट येणार सात डिवायडेड बाय आठ कमीत कमी एक म्हणजे दोन वाला पण असणार तीन वाला म्हणजे फक्त हा सोडून सगळे येणार मुद्दा क्लिअर आता घेऊ आपण कंडिशन जास्तीत जास्त वाल्याची आता कंडिशन घेऊ आपण जास्तीत जास्त वाल्याची <coughs> आता महत्वाची कंडिशन जास्तीत जास्त ठीक आहे ना बघा चार नंबर आता तीन नाणे फेकले असता तीन नाणे फेकले असता आपण म्हटलं जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त दोन छापा जास्तीत जास्त दोन नाण्यावर जास्तीत जास्त दोन नाण्यावर छापा असण्याची जास्तीत जास्त दोन नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता किती बोला जास्तीत जास्त दोन नाण्यावर गट कार्ड झालं रे मित्र हे असं मध्येच तुम्ही बघता कार्ड झालं आता नाणे नंतर फासेत बरोबर बघा जास्तीत जास्त दोन नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता किती मग जास्तीत जास्त दोन नाण्यावर छापा म्हणजे तुम्ही काय म्हणणार सर जास्तीत जास्त दोन नाण्यावर छापा मग जास्तीत जास्तची कंडिशन फिक्स केलेली आहे जास्तीत जास्त दोन नाण्यावर छापा म्हणजे कमीत कमी एक चालतो आणि या ठिकाणी जास्तीत जास्त दोन म्हणजे एक चालतो आणि नसला तरीही चालतो म्हणजे या ठिकाणी म्हणायचं जास्तीत जास्त दोन नाण्यावर छापा असण्याची म्हणजे हा तीन वाला सोडून द्यायचा आणि बाकी सगळे घ्यायचे दोन नाण्यावर छापा हे बी चालतं हे बी चालतं सगळेच चालते अरे जास्तीत जास्त दोन म्हणजे एक पण घ्यायचा नसलं तरीही चालतो पण तीन वाला चालेल का नाही कारण दोनची ची कंडिशन जास्तीत जास्त दोनची ची कंडिशन फिक्स केली आहे बर मग इथं म्हणायचं प्रोबाबिलिटी नंबर ऑफ इव्हेंट याला सोडून बाकी सगळे सेव्हन सेव्हन बाय एट बोला क्लिअर असेल तर मी पुढे जातो क्लिअर असेल तर मी पुढे जातो बोला क्लिअर असेल तर मी पुढे जातो नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं रे बोला जाऊ का पुढे ऑल क्लिअर चलो रेडी बस पुढे जाऊ आता रिव्हिजन करतोय आपण ठीक आहे ना आता फेका फासा फेका फासे फासा फेकणे म्हणजे काय डायस फासा फेकायचे एक फासा पण फेकतात अरे ट्रिपल टी कस काय चालेल बघा त्यांनी काय म्हटलं होतं त्यांनी काय म्हटलं होतं जास्तीत जास्त दोन छापा असण्याची मग जास्तीत जास्त दोन कमीत कमी एक चालतो आणि नसला तरीही चालतो म्हणून ट्रिपलटी चालतो म्हणजे अशा पण कंडिशन चालतील की ज्याच्यामध्ये छापा नसला तरीही चालतो छापा नसला तरीही चालतो बर आता आपण फासे फेकू आता इथं म्हणायचं <coughs> एक फासा फेकला असता या ठिकाणी म्हणायचं एक फासा फेकला असता मग मला सांगा एक फासा फेकल्या फेकल्यावर काय काय येतं रे एक फासा एक फासा फेकल्यावर काय काय येतं तर तुम्ही म्हटले सर नंबर ऑफ सॅम्पल काय काय येतं एक फासा फेकल्यावर काय येतं एक कॉमा दोन कॉमा तीन चार पाच आणि सहा एक फासा फेकल्यावर एवढं सगळं येतं एक फासा फेकल्यावर काय येतं आपण म्हटलं एक फासा फेकल्यावर काय काय येतं एक दोन तीन चार पाच कारण डायसला सहा पृष्ठ असतात पृष्ठ टॉप इकडं इकडं बरोबर की नाही मग आपण म्हटलं नंबर ऑफ सॅम्पल किती झाले टोटल सिक्स झाले बर मग आता प्रश्न काय विचारतील बर प्रश्न विचारला अहो एक पण फासा फेकतात बरं का प्रश्न विचारलेत एक फासा फेकल्याच्या नंतरचे प्रश्न विचारलेत बर मग काय प्रश्न विचारतील तर पहिला प्रश्न एक फासा फेकला असता एक फासा फेकला असता सर्व अंक सम असण्याची संभाव्यता काय बरोबर सम असण्याची संभाव्यता काय बर मग फासावर सम अंक असण्याची संभाव्यता काय मग म्हणायचं सम अंक असण्याची सम अंक असण्याची संभाव्यता किती बरोबर सम अंक असण्याची संभाव्यता किती मग म्हणायचं प्रोबाबिलिटी बरोबर बार, मला सांगा नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ हे दि नंबर ऑफ सॅम्पल सॅम्पल किती आहे इथं ठेवा ना सहा सॅम्पल किती आहे सहा हे टोटल म्हणायचं त्याला सॅम्पल म्हणजे टोटल बरं मला सांगा सम अंक असण्याची संभाव्यता सम किती आहे एक दोन आणि तीन म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट किती आहेत एक दोन आणि तीन मग तुम्ही म्हटलं सर सम अंक आहेत तीन तीन छेदामध्ये सहा इथं म्हणा तीन छेदामध्ये सहा म्हणजे काय एक छेद दोन तीन एक तीन तीन दोन्ही सहा झालं का बर मग अजून काय विचारतील ऑफर आजच्या दिवसच आहे रात्री बारा वाजेपर्यंत आज रात्री बारा वाजेपर्यंत सर्व कोर्सेसवर जी आपली लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच एट आहे ती पण सगळ्या याच्यामध्ये पाचशे सहाशे रुपयामध्ये बॅच आहेत ठीक आहे ना तुम्ही एम पी एज्युकेशन ॲप डाउनलोड करून त्याच्यामधून बॅच परचेस करू शकता ठीक आहे ना सर्व बॅचेसवर फिफ्टी पर्सेंट प्लस ऑफर आहे एवढी ऑफर मी कधीच आतापर्यंत दिली नाही एवढी ऑफर आहे ठीक आहे ना फिफ्टी पर्सेंट आज जी एक दिवसाची ऑफर आहे ना ए एन पी एज्युकेशन ॲपवर खूप कमी प्राईजमध्ये मी गणित आणि बुद्धिमत्ताचे कोर्स देतोय तुम्हाला ते पण एक वर्ष व्हॅलिडिटीसोबत ठीक आहे ना आज जेवढी ऑफर आहे आपल्या ॲपमध्ये आप आतापर्यंत तेवढी ऑफर कधीच नव्हती बरोबर ॲप बनवल्यापासून ठीक आहे ना तरी सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या ठीक आहे ना उद्यापासून आपली रेग्युलर फीस होणार आहे हो सगळ्यांनी डाउनलोड करा आज बारा रात्री बारा वाजेपर्यंत असेल ऑफर ठीक आहे एकदा जाऊन बघा किती ऑफर आहे तुम्ही नक्कीच परचेस करताल द्या लक्षी इकडे जाऊ द्या <coughs> बघा इकडं आता या ठिकाणी मी म्हणेल दोन नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी म्हटलं वर्गसंख्या असण्याची बरोबर फास एक फासा फेकला असता येणारे संख्या वर्ग येणारे संख्या वर्गसंख्या असण्याची डायरेक्ट म्हणतो मी वर्ग संख्या वर्ग वर्गसंख्या वर्ग असण्याची वर्गसंख्या असण्याची संभाव्यता काय वर्गसंख्या असण्याची संभाव्यता किती बोला वर्गसंख्या असण्याची संभाव्यता किती नाही नाही आयफोन मध्ये नाही चालत आयफोन मध्ये नाही चालत लॅपटॉप मध्ये नाही चालत आयफोन मध्ये नाही चालत वर्ग संख्या असण्याची संभाव्यता मला सांगता का तू म्हणले सर प्रोबॅबिलिटी बरोबर टोटल किती रे सहा मला सांगा वर्गसंख्या कोणत्या कोणत्या आहेत तू म्हणले सर एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार या दोनच आहेत मग एक आणि दोन नंबर ऑफ इव्हेंट किती आहे दोन मग इथं म्हणायचं बे एक बे आणि बे त्रिक सहा एक तीन हे उत्तर आहे एक छेद तीन बघा एक चा वर्ग एक आणि दोनचा वर्ग चार या ठिकाणी दोन वर्ग संख्या आहेत दोन वर्ग संख्या आता काही नाही एक कळालाच नाही हाताने एक मार्ग घातला असता एक कळालाच नाही एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार दोन वर्ग संख्या आहेत मग नंबर ऑफ इव्हेंट किती इव्हेंट दोन आहे दोन छेदामध्ये सहा एक छेद तीन चला त्याच्यानंतर आता एक प्रश्न घेऊ आणि आपण दोन फासे फेकू चला या ठिकाणी म्हटलं मी याचा एक प्रश्न घेऊ आणि पुढे जाऊ एक फासा फेकला असता मूळ संख्या असण्याची मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती मूळ संख्या असण्याची मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती मग म्हणायचं प्रोबाबिलिटी बरोबर टोटल हे सहा इथे लिहून टाकतो मी मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती मग बघा आता मूळ संख्या असण्याची संभाव्यता लक्षात घ्या तू म्हटलं सर मूळ संख्या कोणत्या कोणत्या दोन एका दोन एका त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या आहे बोला कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहे अशा संख्या की ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो दोन तीन पाच यस दोन तीन आणि पाच दोन तीन आणि पाच बरोबर म्हणजे इव्हेंट किती आहेत एक दोन आणि तीन तीन छेद सहा म्हणजे एक छेद दोन चला पुढे चला जायचं पुढे आता महत्वाचा मुद्दा दोन फासे फेकले असता बघा बर का आता एकदा लिहून काढतो मी पट पटा, पटा, पटा। बघा दोन फासे फेकले असता दोन फासे दोन फासे फेकले असता दोन फासे फेकले असता काय काय असतं रे दोन फासे फेकल्यावर बघा नंबर ऑफ सॅम्पल लिहितो मी या ठिकाणी करली ब्रॅकेट नंबर ऑफ सॅम्पल या ठिकाणी म्हणायचं वन कॉमा वन वन कॉमा टू वन कॉमा थ्री वन कॉमा फोर वन कॉमा फोर वन कॉमा फाईव्ह आणि वन कॉमा सिक्स झालं त्याच्यानंतर पुन्हा सुरू इकडं दोन कॉमा एक दोन कॉमा दोन दोन कॉमा तीन दोन कॉमा चार दोन कॉमा पाच दोन कॉमा सहा झालं त्याच्यानंतर तीन कॉमा एक तीन कॉमा एक तीन कॉमा दोन तीन कॉमा तीन तीन कॉमा चार तीन कॉमा पाच आणि तीन कॉमा सहा झालं त्याच्यानंतर चार कॉमा एक चार कॉमा दोन चार कॉमा तीन चार कॉमा चार चार कॉमा पाच चार कॉमा सहा झालं आता त्याच्यानंतर पुढे पाच कॉमा एक पाच कॉमा दोन पाच कॉमा तीन पाच कॉमा चार पाच कॉमा पाच आणि शेवटी पाच कॉमा सहा चला शेवट सहा कॉमा एक हे लिहिण्याची आपल्याला गरज पडणार नाही पेपरला कधी जर तुम्ही याची प्रॅक्टिस केलेली असेल चांगल्या प्रकारे तर नाहीतर हे लिहित बसावं लागेल बरोबर या ठिकाणी म्हणायचं सहा कॉमा तीन सहा कॉमा चार सहा कॉमा पाच आणि सहा कॉमर्स सहा टोटल किती झाले छत्तीस टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती झाले छत्तीस टोटल नंबर ऑफ सॅम्पल झाले छत्तीस लेक्चर चार वाजेपर्यंत आहे आज <laughs> ओके मॅडम येणार मॅडम येणार नक्की येणार ताण घेऊ नका पेपर काय अवघड येणार नाही ताण घेऊ नका ठीक आहे ना चला एवढे सगळे काय असत सॅम्पल हे लिहिण्याची गरज नाही पडली पाहिजे चला मग आता प्रश्न काय असेल याच्यामध्ये बघा लक्ष द्या बरं का हे प्रश्न लक्ष द्या आता एक नंबर दोन फासे फेकली असता हो 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 श्रीकांत पूर्ण आहे पूर्ण आहे लक्ष द्या आता लक्ष द्या ए पंढरी ऍपमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल की पुन्हा हे डिटेलमध्ये जाईल ना हे आपलं रिव्हिजन चालू आहे सध्या डिटेलमध्ये शिकवल आपण घेऊ थांब आता लक्ष द्या अजून एका तासामध्ये कम्प्लीट करायचंय ठीक आहे आता लक्ष द्या याच्यामध्ये दोन फासे फेकले असता दोन फासे फेकले असता दोन्ही फाश्यावरील दोन्ही फाश्यावरील अंक सारखे असण्याची संभाव्यता काय बघा दोन्ही फाश्यावरील अंक सारखे असण्याची संभाव्यता काय मग म्हणायचं काय इथं प्रोबॅबिलिटी डायरेक्ट आपण उत्तर लिहिणार प्रोबॅबिलिटी बरोबर हे डिवाइड मध्ये काय असणार ते फिक्स आहे डिवाइड मध्ये टोटल फिक्स आहे छत्तीस नंबर ऑफ सॅम्पल छत्तीस मग दोन्ही फाश्यावरील अंक सारखे असण्याची संभाव्यता काय सारखे म्हणजे कोणते वन कॉमा वन टू कॉमा टू थ्री कॉमा थ्री फोर कॉमा फोर फाईव्ह कॉमा फाईव्ह सिक्स कॉमा सिक्स किती आहे ही लाईन सहा सहा छेदामध्ये छत्तीस सहा छेदामध्ये छत्तीस सहा एक सहा सहा सात छत्तीस म्हणजे वन बाय सिक्स भेटेल काय भेटेल वन बाय सिक्स या ठिकाणी तुम्हाला म्हटलं दोन फासे फेकले असता दोन फासे फेकले असतात दोन्ही फाश्यावरील अंकांची बेरीज ही दहा असण्याची संभाव्यता काय दोन्ही फाश्यावरील अंकांची बेरीज दोन्ही फाश्यावरील अंकांची बेरीज ही दहा असण्याची संभाव्यता किती मग बघा दहा बेरीज पहिल्या लाईन मध्ये येत नाही दुसऱ्या लाईन मध्ये येत नाही तिसऱ्या लाईनमध्ये येत नाही दहा बेरीज सुरू झाली इथं हा एक म्हणा याला दोन म्हणा ठीक आहे ना इथं तीन झाला हा चार पाच सहा बरोबर दहा बेरीज कुठे येते सहाच ठिकाणी येते हे बघा दहा एक दोन तीन चार पाच सहा झालं मग छत्तीस छेदामध्ये सहा इथं पण किती आला सहा एक सहा सहा सात छत्तीस झालं का डन यस, डन चला पुढे आता या ठिकाणी म्हणू आपण तीन नंबर दोन पासे फेकले असता दोन्ही फास्यावरील अंकांची बेरीज दोन्ही फाश्यावरील अंकांची बेरीज ही आठ किंवा आठ किंवा आठ पेक्षा जास्त असण्याची संभाव्यता किती हा 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 थांबा थांबा त्या ठिकाणी आपण काय म्हटलं बेरीज दहा असण्याची म्हटलं होतं रे थांबा थांबा बेरीज काय म्हटलं होतं आपण बेरीज दहा असण्याची दहा किंवा दहा पेक्षा जास्त नाही म्हटलं रुको त्यांनी काय म्हटलं बेरीज दहा असण्याची संभाव्यता किती बर दहा कुठे कुठे एक आहे दोन आहे जमणार आणि तीनच आहे तीनच ठिकाणी दहा होते तीनच ठिकाणी दहा होते बाकी होत नाही मग आपण त्याला काय म्हणूया त्या दोन नंबरचं प्रश्नाला काय म्हणणार आपण तीन छेदामध्ये छत्तीस बरोबर ना त्यांची बेरीज दहा असण्याची संभाव्यता काय दहा फक्त किती ठिकाणी होते तीन ठिकाणी सहा चार दहा पाच पाच दहा सहा चार दहा चार सहा दहा पाच पाच दहा तीन म्हणजे इथं म्हणा ती एक तीन ती, ती एक तीन तीन दोन्ही सहा एक छेद बारा कारण त्यांनी म्हटलं काय होतं दहा बेरीज असण्याची दहा किंवा दहा पेक्षा जास्त नाही म्हटलं जर दहा किंवा दहा पेक्षा जास्त म्हंटल असतं तर ते उत्तर आलं असतं एक छेद सहा बरोबर का आता जो पुढचा प्रश्न पाहणार आहे ना आपण त्याच्यामध्ये घेऊ ते बघा तीन प्रश्न मध्ये घेऊ बघा आता दोन पासे फेकले असता दोन फासे फेकले असता दोन्ही फाश्यावरील अंकांची बेरीज ही आठ किंवा आठ पेक्षा जास्त असण्याची संभाव्यता काय आठ किंवा आठ पेक्षा जास्त बर मग आता आठ कुठं कुठं होते ते पाहू आपण आठ किंवा आठ पेक्षा जास्त असण्याची संभाव्यता काय काय पण विचारलं तुम्हाला हे करता आलं पाहिजे <coughs> ठीक आहे ना हे बघा सहा दोन आठ चालतं हे बघा या ठिकाणी आणि तीन आठ चालतं बरं हे आणि तीन सात नाही चालत सहा तीन नऊ चालतं ना आठ पेक्षा जास्त आहे हे चार आठ चालतं हे पण चालतं हे पण चालतं ठीक आहे त्याच्यानंतर चार आणि तीन सात हे नाही चालत इथून सुरुवात होती चालायला हे बी चालतं हे बी चालतं हे बी चालतं एक हे सगळं चालतं ठीक आहे ना हा किती झाले बघा बाकी नाही चालत मग आपण म्हटलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 फिफ्टीन फिफ्टीन बरोबर का मग आपण म्हटलं पंधरा हे पंधरा झाले सॅम्पल नंबर ऑफ इव्हेंट कितीने जातो तीनने ने तीना पाच पंधरा तीन एक तीन तीन दुने सहा फायव्ह बाय ट्वेल्व फायव्ह बाय ट्वेल्व चला झालं <coughs> चला आता आपण जाऊ महत्वाच्या मुद्द्याला हे सगळ्यांना येतं आता आता या इकडे महत्वाच्या मुद्द्याला आपण <coughs> आता सुरुवात केलेली आहे आता काय करा पटापटा एकदा सगळ्यांनी शेअर करून द्या एकदा सगळ्यांनी शेअर करून द्या आता महत्वाच्या मुद्द्याला आपण आज घातलेला आहे जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करायचं सुरुवात हो आले की चला बघा थोडंसं आता पटापट लक्ष द्या गणेश या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून आपल्याला जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येऊ शकतात कोणता शब्द आहे गणेश जी ए एन जी ए एन ई e एस एच गणेश जी ए एन ई e एस एच गणेश या शब्दातील अक्षरांचा प्रत्येक एकदाच वापर करून आपल्याला किती जास्तीत जास्त शब्द तयार करता येतील मग आता काय करायचं तू म्हंटलं सर आम्ही काय केलं ह्या सगळ्यांच्या अक्षर मोजले एक दोन तीन चार पाच सहा इथं झालं सहा फॅक्टोरियल आम्ही पाहिलं काही रिपीट आहे का रिपीट काहीच नाहीये मग डायरेक्ट म्हटलं सहा फॅक्टोरियलची किंमत किती लक्षात राहू द्या सहा पाच चार तीन दोन आणि एक आता इथं काढून घेऊ आपण पेपरला तुम्हाला डायरेक्ट माहिती पाहिजे सहा पंचवीस तीनशे एकशे वीस एकशे वीस तीनशे साठ सातशे वीस तुम्हाला पेपरला डायरेक्ट माहिती पाहिजे सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस असतो सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस असतो मांडणी करायची गरज नाही पडली पाहिजे ठीक आहे ना पाच फॅक्टोरियल एकशे वीस असतो सहा फॅक्टोरियल किती असतो हे सगळं माहित पाहिजे आपल्याला बरं मग आता त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आलो इथे बघा अलाहाबाद आता मी काय खाली लिहित बसत नाही हे बघा अलाहाबाद या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील मग आता बघा अलाहाबाद या शब्दामध्ये किती अक्षर आहेत किती लेटर्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ टोटल किती आहे नऊ बघा तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ मग मी इथं लिहिला नऊ फॅक्टोरियल नऊ फॅक्टोरियल आता त्याच्यामध्ये रिपीट झालंय हो रिपीट झालंय काय काय रिपीट झालं ए रिपीट झाला किती वेळा एक दोन तीन चार मग चार फॅक्टोरियल का बरं अहो तो ए रिपीट झाला ए रिपीट झाला चार वेळा म्हणून त्याचे चार फॅक्टोरियल गुणिले आता मला सांगा अजून काय रिपीट आहे आहे का काही यल यल दोनदा आहे यल दोनदा आहे बघा गुणिले दोन फॅक्टोरियल का बरं कारण यल दोन वेळा आहे म्हणून दोन फॅक्टोरियल अजून काही रिपीट दिसतंय का अजून काहीही रिपीट नाहीये अजून काहीही रिपीट नाहीये मग इथं म्हणायचं काय बघा नऊ फॅक्टोरियल मी एक्सपांड करतो नऊ गुणिले आठ गुणिले सात गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार हे चार फॅक्टोरियल डिवायडेड बाय हे चार फॅक्टोरियल जसेच तसे ठेवतो दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन गुणिला एक चार फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल गायब करून टाका बे 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 त्रिक सहा झालं का मग इथं म्हणा पाच त्रिक या ठिकाणी म्हणतो मी पाच आठ चाळीस बघा हे पाच आठ चाळीस झालं का पाच आठ चाळीस चाळीस गुणिले तीन एकशे वीस बर इथं म्हटलं मी नऊ पाच आठ चाळीस पाच आठ चाळीस किंवा हा चालेल हे नऊ लिहितो गुणिले पाच आठ चाळीस चाळीस त्रिक एकशे वीस एकशे वीस गुणिले सात ठीक आहे ना त्याच्यानंतर या ठिकाणी म्हटलं बारा किंवा असं म्हणतो मी येतं बारा बारे आठ शहाण्णव बा, बाराण्णव एकशे आठ एकशे आठ आणि त्याच्यावर एक शून्य गुणिले सात मग इथं म्हटलं शून्यला शून्य दिलं सात साते आठ छप्पन्नाशी सहा घेतला आजचा पाच दहा सात सत्तर सत्तर आणि पाच पंच्याहत्तर किती झाला सात हजार पाचशे साठ बोलो क्लिअर का Done. या इंडिया या इंडिया शब्दातील अक्षरांचा एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील मला सांगा इंडियामध्ये काही रिपीट का रे बाबांनो इंडिया तुम्ही म्हटले हो झालं मग या ठिकाणी म्हणायचं एक किती लेटर्स आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच याचे पाच फॅक्टोरियल रिपीट काय झालं तुम्ही म्हटले आय झाला रिपीट किती वेळा दोन वेळा त्याचे दोन फॅक्टोरियल हे दोन फॅक्टोरियल म्हणजे आय दोन वेळा आला त्याचे दोन फॅक्टोरियल मग मी म्हटलं पाच फॅक्टोरियल म्हणजे किती पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन फॅक्टोरियल दोन फॅक्टोरियल ला दोन फॅक्टोरियल गायब पाच चोक वीस वीस रिक साठ हे किती झाला साठ जेवढे रिपीट झालं तेवढ्याने भाग द्यायचा डन जाऊया पुढे पुढच्या प्रश्नाकडे चला आता इंडियन पहिले इंडिया होता आता इंडियन आहे मग इंडियन मध्ये किती आहे सहा सहा सहा, सहा लेटर्स आहे बघा ना इंडियन ह्या शब्दामध्ये सहा लेटर्स आहे त्याचा आपण किती जास्तीत जास्त शब्द बनवू शकतो इंडियनमध्ये सहा लेटर्स डिवायडेड बाय सहा लेटर्स सिक्स फॅक्टोरियल डिवायडेड बाय आय दोनदा आहे आय दोनदा म्हणजे त्याचे दोन हे बघा आय आहे दोन वेळा म्हणून त्याचे दोन फॅक्टोरियल गुणिले आता तुम्ही अजून काय यण आहे दोनदा इथं येले हा यण आहे दोनदा म्हणजे यन बरोबर दोन यण आहे दोन वेळा दोन फॅक्टोरियल झालं मा का यस मग आता म्हणायचं काय कॅल्क्युलेशन करा सहा फॅ सात सहा फॅक्टोरियल म्हणजे किती सहा गुणिले पाच गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिला एक शेदामध्ये दोन गुणिला दोन मग इथं म्हणायचं दोन दोन गेला बे कि बे बे दुने चार तीन दुने सहा सहा पंचे तीस तीस गुणिले सहा एकशे ऐंशी करे बाबा हो एकशे ऐंशी बोला क्लिअर एकशे ऐंशी सगळ्यांना ओके आहे सगळ्यांना ओके आहे मी जातोय पुढे बघा ओल्डर ओल्डर या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करू शकतात ओल्डर रिपीट आहे का काही का? तू म्हणलं रिपीट काहीच नाही आहे मग किती लेटर्स आहे पाच पाच लेटर्स रिपीट काही आहे का तुम्ही म्हणले रिपीट काहीच नाही ओल्डर ओल्डर म्हणजे पाच लेटर पाच लेटर म्हणजे पोरां एकशे वीस जायचं का पुढे बोला डन एकशे वीस गुड चलो पुढे आता रेनबो रेनबो या शब्दातील अक्षरांचा प्रत्येक एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त शब्द ओके रेनबो मध्ये किती आहेत बघा तुम्ही म्हटलं सर तीन आणि तीन सहा एक सात हे सात फॅक्टोरियल रिपीट आहे का काही तुम्ही म्हणलं काही दिसत नाही रिपीट रिपीट काहीही दिसत नाही आहे का काहीच का मग तुम्ही म्हणले सर साथ साथ ची क्या माला साथ 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 सात गुणिले औ सहा फॅक्टोरियलची व्हॅल्यू माहिती की आम्हाला सात गुणिले सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस मग इथं म्हणा शून्यला शून्य सात दोन्ही चौदाशे चार आहेत चाल एक सातशे साथी एकोणपन्नास आणि एक पन्नास म्हणजे किती पाच हजार चाळीस चला अहो सहा फॅक्टोरियल म्हणजे आपल्याला पाहिलं की सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस किती वेळा लिहित बसायचं त्याला किती वेळा एक्सपान्शन करत बसणार आपण चला पुढे त्याच्यानंतर इथं बघा आता सिग्नेचर सिग्नेचर या शब्दातील प्रत्येकी प्रत्येक अक्षर एकदाच वापरून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील की ज्यामधील कि, कि त्यामधील स्वर नेहमी सोबत पाहिजे आता बघा बरं का कंडिशन आता कंडिशन आल्या आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आता कंडिशन आल्या मग या ठिकाणी सिग्नेचर एस आय जी एन एन ए टी यू आर ई सिग्नेचर बरोबर हे झालं सिग्नेचर सिग्नेचर या शब्दातील प्रत्येक अक्षरांचा एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त शब्द तयार होईल ज्यामध्ये स्वर स्वर नेहमी सोबत पाहिजे प्रश्न विचारतात स्वर नेहमी सोबत असले पाहिजे स्वर नेहमी सोबत नको बरोबर की नाही मग आता दोन्ही पण कंडिशन शिकू आपण याच्यामध्ये सिग्नेचर या, या शब्दातील अक्षरांचा आपल्याला एकदाच वापर करायचा स्वर नेहमी सोबत पाहिजे हे स्वर कोणते कोणते आहेत स्वर म्हणजे ओएल्स याच्यामध्ये ओवेल्स कम्स टुगेदर म्हणजे ओएल्स म्हणजे स्वर नेहमी सोबत पाहिजे ओएल्स आहे ए ई आय ओ यू ए ई आय ओ यू झाले का यांना म्हणायचं स्वर यांना म्हणायचं ओएलचा ग्रुप बरोबर की नाही हा झाला ओएलचा ग्रुप मग इथं म्हणायचं काय आता लक्षात घ्या आता स्वर नेहमी सोबत पाहिजे मग आता स्वर नेहमी सोबत आले तर या ठिकाणी तुम्ही म्हटलं कॉन्सोनंट म्हणजे व्यंजने पण सोबत येतील ना इकडं मग इथं बघा एस जी एन यस जी एन टी आर झालं का याच्यातले मी काय केले व्यंजने बाजूला काढून ठेवले आता स्वर सोबत घ्या आता स्वरांना सोबत घ्या या ठिकाणी म्हटलं मी स्वरांना सोबत घ्या मग कोणकोण स्वर आय तुम्ही म्हटला कॉमा ए त्याच्यानंतर यू आणि ई झाले का झाले का बोला या ठिकाणी तुम्ही म्हटलात सर आपल्याला स्वर नेहमी सोबत हवेत स्वर नेहमी सोबत हवेत म्हणजे या ठिकाणी आपण लिहिलं व्यंजने हे व्यंजने इकडे आले म्हणजे स्वर नेहमी सोबत झाले झाले का स्वर नेहमी सोबत बर मग आता काय म्हणायचं लक्षात घ्या लक्षात घ्या हे किती झाले एक दोन तीन चार आणि पाच आणि ह्या सगळ्या ग्रुपला काय म्हणायचं एक म्हणायचं म्हणजे काय एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा मग याला म्हणायचं सहा फॅक्टोरियल बघा बर का स्वर नेहमी सोबत हवेत मग आपण काय म्हटलं एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा सहा फॅक्टोरियल आता याच्यासाठी पुन्हा रिअरेंजमेंट का बरं असं करायचं हो, काय करायचं स्वर नेहमी सोबत पाहिजे ना मग यांना किती झाले हे पाच आणि हा सहावा म्हणजे सहा फॅक्टोरियल गुनिले पण याच्यामध्ये पण रिअरेंजमेंट चाललं ना कधी ए इकडे राहील कधी आय पलीकडे इकडे राहील यू इकडे राहील ई इकडे राहील यांच्या रिअरेंजमेंट पासून किती बनतील तर तुम्ही म्हटलं एक दोन तीन चार याचे चार फॅक्टोरियल बरोबर मला सांगा याच्यात ते रिपीट आहे का तू तुम्हाला काहीच रिपीट दिसत नाही मग म्हणायचं सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस गुणिले चार फॅक्टोरियल म्हणजे चार तीन दोन चार त्रिक बारा बारा दुने चोवीस बरोबर मग आता इथं म्हणायचं शून्यला शून्य देऊन टाकला चोवीस दुने अठ्ठेचाळीस चोवीस दुने अठ्ठेचाळीसचा आठ हा साला सात चोवीस पाच एकशे वीस चोवीस सहा एकशे चौवेचाळीस चोवीस सत्ता एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट आणि सात एकशे बहात्तर म्हणजे सतरा हजार दोनशे ऐंशी सतरा हजार दोनशे ऐंशी बोला सतरा हजार दोनशे ऐंशी क्लिअर क्लिअर जमेल का पुढचा प्रश्न तुम्हाला जमेल का पुढचा प्रश्न आज लाईक कमी आहे रेग्युलर पेक्षा क्लिअर चला जाऊ पुढे आता काय हे शब्द पाहिजे हे अक्षर हे शब्दांचे प्रश्न पाहिजे आणि नंतर नंबरचे प्रश्न पाहिजे संपलं की विषय यस द्या लक्ष अक्षन अक्षन काय असतं हे ए यू सी टी लिलाव करायचंय आपल्याला आता लिलाव ऑप्शन म्हणजे लिलाव करणे मग ह्या मधील बघा बर का ए सी टी आय ओ एन ऑप्शन मधील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील की त्यामधील स्वर नेहमी सोबत हवेत स्वर नेहमी सोबत हवेत यस थँक्यू स्वर नेहमी सोबत हवेत मग तुम्ही म्हटलात स्वर नेहमी सोबत हवे मग काय करा स्वर नेहमी सोबत पाहिजे ना या सीला इकडे घ्या या टीला इकडे घ्या आणि यनला इकडे घ्या झालं की मग मग आता हे तिघे इकडे आले मग ए आहे स्वर ए यू पण आहे आय पण आहे आणि ओ पण आहे झालं की मग बरोबर का झालं ना मग तुम्ही म्हटलं सर सी घेतला टी घेतला यन घेतला ए इकडे घेतला यू घेतला आय घेतला आणि ओ घेतला मग इथं म्हणायचं काय आता स्वर नेहमी सोबतच पाहिजे मग घेतले की मी स्वर नेहमी सोबत स्वर नेहमी सोबतच घेतले मग काय म्हणायचं हा एक दोन तीन आणि याचा ग्रुपला एक म्हणायचं जेव्हा आपण याच्याकडून जातो ना काउंट करत एक दोन तीन आणि हा चौथा याला म्हणायचं चार फॅक्टोरियल गुनिले आणि जेव्हा आपण याचा विचार करू ना आता याचा पूर्ण विचार झाल्याच्या नंतर याचा पण विचार करावा लागेल का तर ते इकडं तिकडं जाईल ना यू पहिले येऊ शकतो यांची पण रिअरेंजमेंट होत राहील हे किती आहे एक दोन तीन चार ए काही रिपीट आहे का नाही मग याचं म्हणायचं चार फॅक्टोरियल तुम्हाला माहिती ना चार फॅक्टोरियल म्हणजे चोवीस चार फॅक्टोरियल म्हणजे चोवीस 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 पाचशे शहात्तर झालं कारण चोवीसचा वर्ग आहे ना तो डन जायचं पुढे आता पुढे एक्स्ट्रा ई एक्स एक्स टी टी आर आर ए ए एक्स्ट्रा या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील कि त्यामधील स्वर कधीच एकत्र न यावेत वा 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 आता आता काय म्हटलं स्वर सोबत नको बरोबर स्वरांसोबत नको स्वर सोबत सोबत नको आता काय म्हटलं पहिले काय विचारायचे दिलेल्या शब्दापासून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील की ज्यांच्यामध्ये स्वर नेहमी सोबत असतील आता याच्यामध्ये काय म्हटलं दिलेल्या शब्दापासून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील की त्याच्यामध्ये स्वर सोबत नको स्वर सोबत नको मग तुम्ही म्हणताल सर तुम्ही आम्हाला शिकवलंच नाही स्वर सोबत नसल्यावर काय करायचं मी तुम्हाला हे शिकवलं ना स्वर सोबत असल्यावर काय करायचं हे शिकवलं ना स्वर सोबत असताना काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे यस मग तेच करा तेच करा तू म्हणले सर एक्स्ट्रा हा शब्द आहे मग आपण काय करणार माहिती का आपण शिकलो काय स्वर सोबत असताना किती प्रकारे बनवू शकतो आपण या शब्दाला वेगवेगळ्या प्रकारे मग आपण काय म्हणणार स्वर सोबत असताना स्वर सोबत असताना सर्व स्वर सर्व स्वर सोबत असताना मग म्हणा आता एक्स घेतला टी घेतला आर घेतला एक्स टी आर झालं का आणि इथं मी ई काय स्वर आहे ए काय स्वर आहे झालं का मग आता काय म्हणायचं आपण त्यांनी विचारलं काय त्यांनी विचारलं स्वर सोबत नको आपण घेतलं काय स्वर सोबत घेतले बर आता स्वर सोबत घेतले बघा स्वरांना सोबत घेतलं मग मला सांगा एक दोन तीन आणि हा एक चार बरोबर का एक दोन तीन आणि हा एक चार मग इथं लिहितो मी चार फॅक्टोरियल गुनिले आणि ह्या दोघांमध्ये होईल ना रिअरेंजमेंट याचे दोन फॅक्टोरियल झालं चार फॅक्टोरियल म्हणजे चार गुणिले तीन गुणिले दोन म्हणजे चार ते बारा बारा दुने चोवीस गुणिले हे दोन फॅक्टोरियल दोन गुणिले एक म्हणजे दोन चोवीस दुने अठ्ठेचाळीस म्हणजे जर स्वर सोबत असले बघा व्हेरी गुड हा व्हेरी गुड गणेशराव व्हेरी गुड व्हेरी गुड गणेशराव व्हेरी गुड गुड आता या ठिकाणी स्वर सोबत असताना स्वर नेहमी सोबत असताना अठ्ठेचाळीस शब्द बनवू शकतात आणि मला सांगा आता कंडिशन तुम्हाला दिलीच नाही बघा बरं का तुम्हाला कंडिशन दिलीच नाही हा बघा 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 नीट लक्ष द्या सस्पेन्स आहे लक्ष द्या तुम्हाला म्हटलं तुम्हाला काही कंडिशन दिली नाही तुम्हाला काय विचारलं जनरली एक्स्ट्रा या शब्दापासून तुम्ही किती शब्द बनू शकता मला मला प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्नाचं उत्तर द्या एक्स्ट्रा ह्या शब्दापासून तुम्ही किती वेगवेगळे शब्द जास्तीत जास्त शब्द बनवू शकता कमेंटमध्ये उत्तर द्या एक्स्ट्रा ह्या शब्दाची कंडिशन नाही वापरली एक्स्ट्रा शब्दापासून तुम्ही तुम्ही किती जास्तीत जास्त शब्द शकता काय म्हणणार का सर आपल्याला कंडिशन नाही रिपीट नाही एक दोन तीन चार पाच पाच फॅक्टोरियल हे सगळे पाच फॅक्टोरियल आहे म्हणजे एकशे वीस बरोबर एकशे वीस मग मी काय म्हटलं एकशे वीस जास्तीत जास्त शब्द बनू शकतो बर मग जास्तीत जास्त एकशे वीस शब्द बनवू शकतो मग आता मला सांगा तुम्ही म्हटले सर स्वर सोबत असताना किती बनवू शकतो अठ्ठेचाळीस मग आता म्हणायचं स्वर सोबत नको सर सोबत नाही स्वर सोबत नको स्वर सोबत नकोय नकोय स्वर सोबत नकोय मग म्हणायचं टोटल किती एकशे वीस स्वर सोबत असताना किती अठ्ठेचाळीस अरे मग टोटल मधून स्वर सोबत असतानी मायनस केलं किती आहे बहात्तर झालं की मग बोला का डन चला पुढे लय भारी समजते तुम्हाला आज पटापट पटापट पत, पत समजतंय चलो क्रिस्टल क्लिअर जाऊ पुढे आपण आता रेडी सोसायटी ओ सी ई टी वाय सोसायटी सोसायटी या शब्दामधील सर्व अक्षरांचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत परंतु शब्दामधील तीनही स्वर सोबत असले पाहिजेत तीनही आपल्याला सांगितलंय त्यांनी किती स्वर आहे त्याच्यामध्ये तीनही स्वर सोबत असले पाहिजेत अशा प्रकारे किती शब्दांची रचना केली जाऊ शकते बर मग तुम्हाला माहिती का की काय करायचं थोडस पटकन सांगायचं यस घ्या सी घ्या ई नका घेऊ टी घ्या वाय घ्या तुम्ही म्हटले ओ इकडं घ्या आय घ्या इकडे ई घ्या इकडे झालं की मग ओ सी ई झालं त्याच्यानंतर यस टी ई यस यस सी टी वाय झालं की मग चार आणि तीन सात अरे आपल्याला याच्यामध्ये स्वर सोबत पाहिजे स्वर सोबत असले पाहिजे मग तुम्ही म्हटलं स्वर सोबत असले पाहिजे काय करायचं एक, एक दोन तीन चार आणि याचा एक ग्रुप एक दोन तीन चार आणि हा पाचवा एक दोन तीन चार आणि हा पाचवा बरोबर की नाही म्हणजे याचे झाले पाच फॅक्टोरियल आणि याच्यामध्ये पण रिअरेंजमेंट होईल हे रिपीट आहे काय रिपीट काही आहे का तू म्हटलं नाही बाबा रिपीट तर नाही इथं हे पाच फॅक्टोरियल आणि याचे किती फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल झालं का रिपीट नाही आहे ना काही पाच फॅक्टोरियल म्हणजे पाच फॅक्टोरियल म्हणजे एकशे वीस गुणिले तीन फॅक्टोरियल तीन दुने सहा बारा सहा बहात्तर म्हणजे किती सातशे वीस डन क्लिअर का यस, पुढे इंग्लिश इंग्लिश या शब्दामध्ये सर्व अक्षरांचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत परंतु शब्दामध्ये सर्व स्वर नेहमी सोबत असायला पाहिजेत अशा प्रकारे किती शब्दांची रचना केली जाऊ शकते बघा तुम्ही सांगून द्या आता हे चौदाशे चाळीस मी पुन्हा करत नाही बसत आता वेळ घालू नका त्याला रॅटिट्यूड रॅटिट्यूड या शब्दांमधील सर्व अक्षरांचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करायचे आहे परंतु सर्व स्वर सोबत असले पाहिजेत काही गरज नाहीये या ठिकाणी आता हे सगळ्यांना माहिती काय करायचंय ठीक आहे ना पटापट तुम्ही काय करा माहिती का स्क्रीनशॉट मारून घ्या याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही सॉल्व्ह करत बसा ठीके ना याचं हे उत्तर आहे तुम्ही सॉल्व्ह करत बसा आता सगळेच घ्यायचे म्हटल्यावर आपलं कसं टॉपिक कंप्लीट करायचं सोबत नसलेले घ्या सर त्यात दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होतात बरं आता काही गरज नाही आता सगळं क्लिअर आहे आपल्याला सर्व टॉपिक घ्यायचं आहे ठीक आहे ना चार वाजेपर्यंत सर्व टॉपिक झाला पाहिजे ठीक आहे ना कन्सेप्ट क्लिअर झाली ना तुमची कुठं त्याच्यामध्ये टाइमपास करत बसता हा बोला झालंय का हे झालंय का सांगा मला लई घ्यायचंय पुढे अजून पण प्रॉब्लेम भरपूर आलेत हे ॲटिट्यूड घ्या प्रॉब्लेम झालं तुम्हाला माहिती झालं ना काय करायचं मग कुठे रिपीट करत बसता चला सॉफ्टवेअर या शब्दांमधील सर्व अक्षरांचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत परंतु सर्व सर अरे काय सोबतच सगळे सगळे सर सोबतच आहे हा या इकडे अक्षर। आता हे झाले अक्षर अक्षरांचं झालं आता आपण काय करणार ओ वेल रिपीट हा ओवेल्स रिपीट असेल तर काय करायचं कुठं आलं रिपीट कुठं कोणत्या प्रश्नामध्ये रिपीट आहे का इथं हा बघा बघा आता त्या मॅडमने प्रश्न विचारला कोणत्या मॅडमने हा कोमल मॅडमने ओवेल्स रिपीट झालं तर मग काय करायचं ओवेल्स रिपीट झालं तर मग काय करायचं बघा हा येस येस घेतो घेतो गुड नाही तुमचा प्रश्न बरोबर वाटला मला लगेच आपण त्याच्याकडे आलो हो एवढा प्रश्न घेऊ आणि आपण नंबर्स कट चालू ठीक आहे ना कारण आपल्याला रात्री पुन्हा आता या ठिकाणी आपण रात्री खरे आणि खोटे खरे आणि खोटे टॉपिक घेणारे रात्री नऊ वाजता खरे आणि खोटे ठीक आहे ना काल लेक्चर झालं नाही आपलं रात्री माझं डोकं जास्त दुखत होतं त्याच्यामुळे आज रात्री घेणारे आपण खरे आणि खोटे चालेल बघा आता याच्यामध्ये रॅटिट्यूड या ठिकाणी म्हणायचं आर ई सी टी आय टी यू डी रॅटिट्यूड या शब्दांमधील आपल्याला काय करायचं स्वर नेहमी सोबत ठेवायचं मग मी इथं लिहिला आर इथं लिहिला सी इथे लिहिला टी इथं लिहिला टी इथे लिहिला डी झालं का झालं हे झाले व्यंजने कॉन्सोनंट आता ओवेल्स घ्या स्वर घ्या इथं घ्या ई इकडं घ्या कोण घेता आय घ्या इकडं घ्या यू पुन्हा घ्या ई झाले का यस हे किती तीनोन दोन पाच पाच चार नऊ बघा ना तीन चार पाच नऊ झाले का यस आता याच्यामध्ये रिपीट झालंय याच्यामध्ये काय रिपीट झालं बघा तुम्ही पहिले तर काय म्हणायचं पहिले काय म्हणायचं एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा बरोबर का एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा मग इथं म्हणायचं सहा फॅक्टोरियल काय <coughs> म्हणायचं सहा फॅक्टोरियल गुणिले तू म्हणला एक दोन तीन चार याला म्हणायचं चार फॅक्टोरियल झालं का ओ मग रिपीट आहे का हो याच्यामध्ये आहे ना रिपीट काय रिपीट आहे टी टी मग याला म्हणा दोन टी का तर टी दोनदा आला टी दोनदा आला म्हणजे डिवायडेड बाय दोन फॅक्टोरियल इकडे ई ई दोनदा म्हणजे दोन फॅक्टोरियल का बरं ई दोनदा आला झालं का झालं की मग कॅल्क्युलेशन काय विषय याच्यामध्ये आता इथं म्हणा हे किती सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस सातशे वीस ला दोन ने भागलं तीनशे साठ इथं लिहिलं तीनशे साठ गुणिले चार फॅक्टोरियल म्हणजे किती चोवीस चोवीस ला दोन ने भागलं म्हणजे बारा झालं का मग इथं म्हणा शून्य दहा इथं बारा सहा बहात्तरशे दोन आजचा आला सात बार त्रिक छत्तीस छत्तीस आणि सात त्रेचाळीस जमलं का वेलकम बोला हो आहे की एम पी एस सी ला आहे का रामेश्वर राव हे बघा आता हे काय आता मी जसं पुढे गेलो आय मेन्स दोन हजार अकरा ठीके ना राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळा राज्यसेवा पूर्व हे कुठे हे कधी विचारले दोन हजार अठरा अरे सगळं विचारतात रे ठीक आहे ना आहे की टॉपिक चला बघा द्या लक्ष हो आलेले आहेत बळीराम पोलीस भरताला येणार नाही की आलेत प्रश्न ठीक आहे ना आलेत प्रश्न साइड प्लीज चलो आलेत प्रश्न सर्वच परीक्षेला संभाव्यता हा टॉपिक सर्वच परीक्षेला विचारला जातो चला आता लक्ष द्या शेवटचा मुद्दा आपला हे नंबर्स बाकी आहेत हे नंबर झाले की मग आपला टॉपिक कंप्लीट होऊन जाईल ठीक आहे ना आता जे बॅच मधले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी बॅच मध्ये डिटेलमध्ये होईल बरोबर हे आता पेपरसाठी मध्ये घेतलं आपण ठीक आहे ना तरीही तुम्हाला बऱ्यापैकी कळायला असेल अशी मी अपेक्षा करतो हे डिटेल मध्ये बॅच मध्ये घेईल त्याची पीडीएफ वगैरे देईल ना yes. चला अंकांचा वापर एकदाच करून तयार होणाऱ्या चार अंकी तयार होणाऱ्या चार अंकी संख्या किती मग म्हणायचं आपल्याकडे किती अंक आहे एक, एक दोन तीन चार एक दोन तीन चार या चार अंकांचा वापर एकदाच करून या चार अंकांचा वापर एकदाच करून किती चार अंकी संख्या तयार होतील तर म्हणायचं काय एक दोन तीन चार मग आपल्याकडे अंक किती आहेत एक दोन तीन चार ह्या चार अंकांपैकी आपण इथं कोणताही ठेवू शकतो मी इथं ठेवला चार ए मी चार ह्या नाही ठेवला बरं का नाही इथं काही जण म्हणतील या ठिकाणी हे चार ठेवलं काय सर नाही नाही रे बाबा इथं एकही असू एक शकतो दोनही असू शकतो तीनही असू शकतो चारही असू शकतो बरोबर बर का हा मग मी या चार अंकांपैकी इथं पॉसिबिलिटी अंक ठेवण्याची पॉसिबिलिटी किती चार गुणिले मग या चार अंकांपैकी मी एक इथं ठेवला मग राहिले किती तीन इथं तीन मग आता दोन अंक इथं ठेवले राहिले किती दोन आता एक झाले तीन इथं किती एक सगळ्यांचं गुणाकार चार त्रिक बारा बारा दुने चोवीस चोवीस एक चोवीस झालं का म्हणजे आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे अंक बनवू शकतो चोवीस अंक बनवू शकतो बर घेतो घेतो मॅडम घेतो लगेच लगेच क्वेश्चन ठेवलेत मी जे टेटला विचारलेत ना तुम्हाला घेतो घेतो ला तुम्हाला हे क्वेश्चन राहतील बरं का मॅडम मी त्याच्या पहिले तुम्हाला हे का सांगतोय आयबीपीएस पॅटर्नला हे क्वेश्चन राहतील तुम्हाला त्याच्यापेक्षा ह्या एक्झाम ह्या ह्या पॅटर्नकडे फोकस करा आता जे पुढे प्रश्न आहेत ना हे क्वेश्चन आयबीपीएस पॅटर्नला विचारतील तुम्हाला ठीक आहे हो हो असतात ना असतात ना चला रेडी बघा आता आता तुम्ही या ठिकाणी म्हटलात <coughs> एक दोन मी या ठिकाणी म्हटलं चार पाच सहा तीन एक या ठिकाणी म्हटलं एक दोन तीन चार पाच सहा हां हा। कॉमा या ठिकाणी लिहिलं मी आठ तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं या दिलेल्या संख्यांचा वापर करून या दिलेल्या दिले संख्यांचा दिले वापर करून तुम्ही किती बघा का दिलेल्या संख्यांचा वापर करून तुम्ही किती पाच अंकी संख्या बनवू शकता दिलेल्या संख्यांचा वापर करून तुम्ही किती पाच अंकी संख्या बनवू शकता मग मला सांगा एक दोन तीन चार पाच झालं या दिलेल्या संख्यांचा वापर करून तुम्ही किती पाच अंकी संख्या बनवू शकता तर म्हणायचं इथं आपण कोणता अंक ठेवू शकतो तर इथं अंक ठेवण्याची पॉसिबिलिटी किती आहे थे एक दोन तीन चार पाच सहा एक सात एकोण अंक आहेत सात तुम्ही सात पैकी तर कोणताही अंक ठेवू शकता चार ठेवू शकता पाच ठेवू शकता सहा ठेवू शकता तीन कोणताही म्हणजे ह्या दिलेल्या अंक आहेत सात ह्या सात पैकी कोणताही ठेवू शकता इथं अंक ठेवण्याची पॉसिबिलिटी आहे सात म्हणून इथं सात लिहिला आता तुम्हाला कोणताच दिस काही जण काय म्हटले असतं ते सरनी माग अशी चारच ठेवले नंतर, नंतर दोन ठेवले आता म्हणत असतील इथं तर सात दिसत नाही आणि सात कुठून ठेवलं बा बरोबर अरे हे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात अंकांपैकी इथं कोणताही ठेवू शकता म्हणजे इथं अंक ठेवण्याची पॉसिबिलिटी आहे सात मग सात अंक झाले सात पैकी एक संपला एक इथं ठेवला राहिले सहा दोन संपले राहिले पाच तीन संपले किती राहिले मग आता हे चार पै या ठिकाणी सात पैकी तीन संपले इथं चार इथं तीन झालं आता बघा तुम्ही काय म्हणणार याच्यामध्ये चार त्रिक बारा बारा पंचे साठ साठ गुणिले या ठिकाणी सहा सात छत्तीस तीनशे साठ तीनशे साठ गुणिले सात इथं होणार या ठिकाणी शून्य लिहिला या ठिकाणी साहे सात बेचाळीसशी दोन हातचा आला चार सात्रीक एकवीस सात्रीक एकवीस एकवीस आणि चार पंचवीस म्हणजे किती होणार पंचवीसशे वीस व्हेरी गुड पंचवीसशे वीस डन <coughs> क्लिअर तुमचा हा पॉइंट आज क्लिअर झाला पाहिजे सगळ्या पेपरसाठी महत्वाचं आहे चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे बघा आता तुम्हाला म्हटलं मी लक्ष द्या रे लक्ष लग्षदार। द्या इथं म्हटलं दोन पाच सहा चार तीन या ठिकाणी म्हटलं आठ नऊ काय मी म्हणा की कुठे पैसे लागतात म्हणायला हा चला किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात तुम्हाला काय करायचं या दिलेल्या अंकांपासून तुम्हाला तीन अंकी संख्या बनवायच्यात दिलेल्या अंकांपासून तुम्हाला तीन अंकी संख्या बनवायच्यात तर किती तीन अंकी संख्या तुम्ही बनवू शकता किती तीन अंकी संख्या तुम्ही बनवू शकता बोला याच्यापासून किती तीन अंकी संख्या बनवू शकता आता तुम्ही या ठिकाणी काय म्हणणार सर आपण तीन अंकी संख्या बनवायच्या ना एक दोन आणि तीन अंक किती टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात इथे तुम्ही सात ठेवा एक कमी करा सहा ठेवा एक कमी करा पाच ठेवा काय उत्तर झालं सहा पंचे तीस तीस गुणिले सात तीस गुणिले सात सात्री एकवीस म्हणजे दोनशे दहा दोनशे दहा तुम्ही म्हणले सर अजून कशा प्रकारे करू शकतो हो शून्य घेऊन थांबा की आहे ना शून्य मध्ये लगेच जाऊ आपण शून्याकडे जरा थांबा मला माहिती ना शून्य घेतल्यावर काय होतं किती संख्या बनतात सगळे गाणे होतील थांबा आता या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या पद्धतीने करू शकतो बरं तर या ठिकाणी म्हणायचं एकूण संख्या म्हणजे किती हे बघा आपला तो फॉर्म्युला नाही करे एन पी आर याने करू शकता ना तुम्ही हो का नाही करू शकत मग मला सांगा दिलेल्या तुमच्या ज्या काही संख्या आहेत त्याला काय म्हणायचं ह्या सात संख्या दिल्या ना यन बरोबर म्हणायचं सात काय म्हणायचं एन बरोबर दिलेल्या एकूण संख्या एन बरोबर सात मग किती अंकी संख्या बनवायची पोरांनो किती अंकी संख्या बनवायची तीन अंकी मग आर बरोबर म्हणायचं तीन काय म्हटलं मी किती अंकी स... किती अंक दिले एकूण अंक दिले सात किती अंकी संख्या बनवायची तीन आर बरोबर तीन एन बरोबर सात मग इथं म्हणायचं काय सेवन पी थ्री सेवन पी थ्री मग मा इथं म्हणायचं याचा फॉर्म्युला माहितीये ना तुम्हाला यन फॅक्टोरियल डिवायडेड बाय मायनस आर फॅक्टोरियल मग मला सांगा यन फॅक्टोरियल म्हणजे इथं म्हणायचं सात फॅक्टोरियल डिवायडेड डिवायडे सात मायनस तीन सात मायनस तीन एन मायनस आर म्हणजे सात मायनस तीन चार फॅक्टोरियल मग इथं म्हणायचं काय सात गुणिले सात गुणिले इथं म्हणायचं सहा गुणिले सात गुणिले सात सहा पाच आणि या ठिकाणी म्हटलं मी चार फॅक्टोरियल इथं चार फॅक्टोरियल उडवला मग इथं सहा पण तीस तीस गुणिले सात दोनशे दहा झालं का ओके याची काही आवश्यकता आहे का काही आहे का अजिबात नाही याची आवश्यकता नाहीये आपल्याला ठीक आहे ना याच्या आवश्यकताने हे आहे की आपल्याकडे आपली मेथड बेस्ट आहे आपली मेथड बेस्ट आहे चला मी जातो पुढे रेडी हा आता इथे बघा काय म्हटलं तीन चार पाच सहा आणि सात यापैकी एका 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 वेळी फक्त कोणतीही कोणतीही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतील म्हणजे कोणताही अंक एकदाच वापरा एका वेळी फक्त कोणते एकच अंक वापरा म्हणजे रिपिटेशन इज नॉट अलाउड रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हणजे याच्यामध्ये रिपिटेशन अलाउड नाहीये बर म्हणजे इथं कोणते कोणते अंक दिले आपल्याला तीन दिला चार दिला पाच दिला काही गरज नाही बब लयची जाऊ द्या मरुद्या तिकडं ठीक आहे ना काही गरज नाही आपल्याला तीन चार पाच सहा सात यापैकी एका एका वेळी फक्त कोणते चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी चार अंकी संख्या एक दोन तीन चार झालं एक दोन तीन चार पाच पाच अंकांपैकी तुम्ही इथं कोणताही वापरू शकता इथं पाच इथं चार इथं तीन इथं दोन झालं का मग म्हणा किती होतो पाच चौक वीस पाच फॅक्टुरियल रे बाबा पाच फॅक्टुरियल म्हणजे एकशे वीस चला झालं रेडी जायचं का पुढे बोला आता काय करायचे राज्यसेवा दोन हजार नऊ दोन तीन पाच सहा सात नऊ या अंकांपासून पाच ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता म्हणजे रिपिटेशन नॉट अलाउड अशा दोन अंकी किती संख्या दोन अंकी नाही हे दोन अंकी नाही अशा तीन अंकी अशा अशा तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतील हा भिन्न म्हणजे भिन्न भिन्न संख्या वेगवेगळ्या वेग, रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हणजे असं राहील का ते हे बघा पाच 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 तीन अंकी अशी होईल का नाही म्हणजे रिपिटेशन याला म्हणायचं रिपिटेशन अलाउड याला म्हणायचं रिपिटेशन सांगतो की तुम्हाला रिपिटेशन आल्यावर काय करायचे भिन्न संख्या भिन्न संख्या म्हणजे तीन अंकी संख्या म्हणजे दोनशे पस्तीस या ठिकाणी म्हणायचं पाचशे सदुसष्ट याला म्हणायचं भिन्न संख्या भिन्न संख्या असं काय विचारतंय लहान लेकरांनी ठीक आहे काय मी विचारतं तुम्ही तर आता इथे बघा एक दोन आणि तीन तीन अंकी संख्या बनवायच्यात आपल्याला तीन अंकी संख्या बनवायच्यात मग तीन अंकी संख्या बनवायच्यात तर सगळ्यांना पाचने भाग गेला पाहिजे मग पाचची कसोटी काय आहे पाच ने भाग जाणं म्हणजे एकक स्थानी शून्य असणं एकक स्थानी शून्य असणं किंवा पाच असणं एकक स्थानी शून्य असणं किंवा पाच असणं तर त्याला पाच ने भाग जातो मग आपण म्हटलं या पाचला उचललं आणि मी इथं फिक्स करून टाकलं या पाचला उचललं आणि या ठिकाणी फिक्स करून टाकलं इथं झाला फिक्स इथून याला हलायचच नाही मग इथं झाली ही पाचची पोझिशन एक नंबरची पोझिशन एकक स्थानी पाचच ठेवावं लागणार मग पाचचं काम झालं राहिले किती एक दोन तीन चार पाच ह्या एक दोन तीन चार पाच ह्या पाच अंकांपैकी इथं कोणीही कुणालाही ठेवू शकता मग ह्या पाच अंकांपैकी एक ठेवला राहिले किती मग फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं हा ठेवला एक दोन तीन चार इथं राहिले चार सगळ्यांचा गुणाकार पाच चोक वीस किती संख्या होतील वीस कारण की पाचला फिक्स करावं लागणार अरे पाचने भाग गेला पाहिजे म्हणजे अशा किती संख्या होतील कि त्याला पाचने भाग गेला पाहिजे म्हणजे पाचची कसोटी काय एकक स्थानी शून्य किंवा पाच असला पाहिजे म्हणजे त्याची पोझिशन फिक्स ठेवायची शेवटी पाच फिक्स यस गुड जाऊया पुढे जाऊया पुढे हे बघा याला नको पहिले हे घेऊ ते एवढं मोठं कुठे पाहते का पहिले चला द्या लक्षात आता लक्ष द्या बेरीज कशी करावी रिपीट रिपीट म्हणताय का रिपीट म्हणताय बघा आता मला सांगा दिलेल्या तीन अंकी संख्या बनवायची आपल्याला तीन अंकी संख्या मग मी काय म्हटलं दिलेल्या संख्यांपासून आपल्याला एक दोन आणि तीन अंकी संख्या बनवायची मग मी काय करतो हे एकच स्थान म्हणतो याला आणि इथं पाच फिक्स करतो मग मला सांगा पाचने भाग जाणाऱ्या संख्या पाचने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे ज्या संख्यांच्या एकच स्थानी शून्य किंवा पाच असतो अशा संख्यांना पाचने भाग जातो मग आपण काय केलं ह्या पाचला इथं फिक्स केलं म्हणजे पाचची पोझिशन इथं फिक्स झाली मग पाचची पोझिशन इथं पाच ठेवण्याची पॉसिबिलिटी एक आहे इथं पाच ठेवण्याची पॉसिबिलिटी आहे एक इथं पाच राहणार झालं का मग पाचचं काम झालं इथं पाच फिक्स राहणार कारण त्या तीन अंकी संख्येला पाचने भाग गेला पाहिजे पाचने भाग जाण्यासाठी पाचला इथंच बसावं लागणार बरोबर की नाही मग पाच गेल्यानंतर किती संख्या राहिल्या एक दोन तीन चार पाच मग पाच पैकी एक इथे ठेवू शकता पैकी एक संपली म्हणजे राहिल्या चार खरं की मग सगळं झाले ना पोझिशन फिक्स झालं आता चला पुढे आता हा प्रश्न पाहण्याच्या पहिले आपण हा प्रश्न पाहूया बरोबर चला आता इथे काय म्हटलं बघा एक तीन चार एक तीन चार या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती मग मी पहिले तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार एक तीन आणि चार बघा एक तीन आणि चार यांच्या आपल्याला यांच्यापासून आपण कोणत्या कोणत्या संख्या बनवू शकतो ते बघा बरं का या ठिकाणी म्हटलं आपल्याकडे संख्या आहेत एक तीन आणि चार मग आपण याच्यापासून यांच्यापासून तीन अंकी संख्या बनवायच्यात आणि तीन अंकी संख्या बनवून आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची मी म्हटलं या ठिकाणी असं बनेल एक तीन चार एक चार तीन त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणतो आता तीन एक चार तीन चार तीन चार एक बर चार, 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 चार एक तीन चार तीन एक झालं का एवढ्याच बनतील ना दुसरं थोडी बनतील दोन दोन चार दोन सहा यांची बेरीज मला सांगा या ठिकाणी म्हटलं एक आणि तीन चार एक चार, पने चार पने तीन चार पाच नऊ बारा आणि सोळा म्हणजे याची ह्या ह्या एकक स्थानची बेरीज झाली सोळा बरोबर त्याच्यानंतर दशक स्थान बघा तीन अनेक चार 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 आठ आठ नऊ नऊ चार तेरा तेरा सोळा दशक स्थान पण सोळा झालं बरं चार चार आठ आठ तीन अकरा अकरा तीन चौदा पंधरा सोळा हे बघा ना सगळं हे एकक स्थानच्या अंकांची बेरीज सोळा दशक स्थानच्या अंकांची बेरीज सोळा आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज सोळा सगळ्यांची ऍडिशन सोळा एकक स्थान सोळा दशकस्थान सोळा आणि शतक स्थान सोळा सगळ्यांची सोळा मग याची बेरीज कशी करायची बघा आता याची बेरीज सोळा एकक स्थान दशक स्थान सोळा शतक स्थान सोळा इथं घेतला मी सहा लगेच एक उचलायचा याला देऊन टाकायचा हा एक याला देऊन टाकायचा मग एक सात एक उचलायचा इकडे टाकायचा टाकायचं एक सात आणि एक इथं झालं किती झालं सतराशे शहात्तर किती झालं सतराशे शहात्तर बर मग आता मेथड काय याची हे तर तीनच संख्या होत्या म्हणजे मी बनून दाखवलं सोपं पण जर मोठ्या असेल तर मोठ्या जास्त संख्या असेल तर तर जास्त होत आहे बघा काय म्हटलं त्यांनी मोठी संख्या असेल तर काउंट करायचं का सर हा थांबा पहिले तुम्ही थांबा जरा थांबत जा ठीक आहे ना पहिले तुम्हाला ह्या मेथडने सांगायचं असतं मला मग आता काय करायचं हे पेपरला करायचं का आपल्याला नाही पण हे मी समजून सांगण्यासाठी पहिले गेलो ह्या वेळेने आता काय करायचं बघा तुम्ही म्हटलं सर आपल्याकडे कोणत्या संख्या आहेत आपल्याकडे आहेत एक कॉमा तीन कॉमा चार ह्या तीन संख्या आहेत मग ह्या तीन संख्यांपासून आपण किती संख्या बनवू शकतो एक दोन तीन बघा ह्या तीन पैकी तुम्ही इथं कोणतीही ठेवू शकता हो एक ठेवल्यानंतर दोन इथं आणि एक इथं म्हणजे किती संख्या बनवता तुम्ही तीन दुने सहा सहा संख्या बनवताल बर मग आता या ठिकाणी या सहाला काय करायचं या सहाला भाग द्यायचा कशाने जेवढ्या संख्या असतील इथं जेवढ्या इथं संख्या असतील तेवढ्याने भाग द्यायचा एक दोन तीन मग मी इथं ने तीनने भाग दिला इथं किती आला दोन संपलं काम यस मग दोन आणि ह्या दोनला ला का काय करायचं हे जे पन, दोन आले ना मग आपण या ठिकाणी म्हणणार इथं लिहितो मी हे जे दोन आले ना मग इथं काय करायचं एक अधिक एक अधिक तीन अधिक चार म्हणजे या ठिकाणी म्हटलं आपण दोन गुणिले चार आणि तीन सात आणि एक आठ आठ दुने किती सोळा झालं का मग म्हणायचं किती अंकी संख्या एकक दशक शतक बरोबर म्हणजे सोळा सोळा आणि सोळा झालं की मग सहा इकडं एक सात इकडं एक सात इकडे एक झालं आपण असं करणार आहे आता अजून एक प्रश्न मी सांगतो अजून एक प्रश्न मी सांगतो आणि नंतरचा प्रश्न तुम्हाला देतो अजून एक प्रश्न मी सांगतो आणि नंतरचा प्रश्न तुम्हाला देतो चालेल बघा आता इकडे लक्ष द्या एक दोन तीन चार ठीक है ना आता हा प्रश्न बघा या चार अंकांचा वापर करून आपल्याला चार अंकी संख्या बनवायची चार अंकांचा वापर करून आपल्याला चार अंकी संख्या बनवायची आणि त्या सर्व संख्यांची बेरीज करायची चार अंकांचा वापर करून आपल्याला चार अंकी संख्या बनवायची आणि त्या सर्वांची बेरीज करायची मी म्हटलं किती संख्या होतील एक दोन तीन चार मग इथं म्हटलं चार तीन दोन एक म्हणजे चार त्रिक बारा बारा दोन्ही चोवीस किती झाला चोवीस या चोवीसला काय करायचं चार चार संख्येनं ह्या किती संख्या चार चारने भाग द्यायचा चार सहा चोवीस मग काय म्हणायचं हा सहा घ्यायचा सगळ्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार झालं का मग इथं म्हणा चार तीन सात चार तीन सात सात दोन नऊ नऊने एक दहा दहा सहा साठ किती झाला हा साठ मग म्हणायचं सा, या ठिकाणी म्हणायचं आता साठ झाला ना मग एकक स्थान साठ दशक स्थान साठ शतक स्थान शतक स्थान साठ आणि थाउजंड जे प्लेस आहे ते झालं साठ मग इथं म्हटलं आपण इथे काय करायचं शून्य घ्यायचा सहा इथं द्यायचा शून्य सहा सहा याला सहा द्यायचा शून्य सहा सहा याला सहा द्यायचा सहा सहा शून्य सहा सहा हे सहा सहासष्ट सहासष्ट शून्य गट एकदम बढिया नेक्स्ट 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 डन पहिले म्हणायचं ठीक आहे ना चला बोला आता काय एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात नऊ या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता या अंकांचा वापर करून पाच अंकी संख्या तयार तयार केल्या अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा ठीक आहे ना सर्व शक्य संख्यांची बेरीज करायची आपल्याला मग आपण काय म्हणणार सगळ्यांची बेरीज रिपिटेशन पुनरावृत्ती होऊ न देता रिपिटेशन इज नॉट अलाउड मग या ठिकाणी म्हणायचं किती अंकी संख्या बनवायची पाच एक दोन तीन चार पाच मग या पाच अंकांपैकी इथं कोणतीही ठेवू शकता इथं पाच इथं चार इथं तीन इथं दोन इथं एक म्हणजे पाचशे एक वीस पाच फॅक्टरी म्हणजे एकशे वीस मग तू म्हणलं एकशे वीस ला काय करायचं जेवढ्या संख्या असतील तेवढ्याने भाग द्यायचा किती संख्या आहे पाच पाचने भाग दिला म्हणजे पाच दुने दहा पाचशे किती येणार इथे आला चोवीस मग इथं घेतला मी चोवीस चोवीस इथं घेतला सगळ्यांची बेरीज एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ बरोबर का मग मला सांगा सगळ्यांची बेरीज किती होणार बरं इथं चोवीस गुणिले या ठिकाणी हा दहा नऊ एक दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि सात पंचवीस इथं झालं पंचवीस 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 चौक शंभर शंभरशे शून्य हा आला दहा पंचवीस दुने पन्नास पन्नास आणि दहा साठ इथं आला सहाशे म्हणजे हे किती अंकी संख्या बाबा पाच अंकी संख्या आहे मग आता काय करायचं बघा पाच अंकी संख्या मा मग इथं म्हणायचं हे सहाशे सा। हे सहाशे त्याच्यानंतर इथं सहाशे इथं सहाशे एकक दशक एकक दशक शतक पुन्हा इकडं सहाशे आणि अजून एक सहाशे झालं का हे पाच स्थान मग आता काय करायचं बघा पहिले काय करायचं शून्य घ्यायचा साठ इथं द्यायचा शून्य घ्यायचा हे सहासष्ट इकडे द्यायचा पुन्हा सहा घ्यायचा हा सहासष्ट इकडे द्यायचा पुन्हा सहा घ्यायचा इकडे सहासष्ट द्यायचा एक दोन आणि तीन घ्यायचा एक दोन तीन चार पाच आणि दोन शून्य बघा एक दोन तीन चार पाच दोन शून्य तीन नंबर झालं कशाला वेळ लागतोय रे कसं मस्त बेरीज आहे की नाही कुठे वेळ लागला का वेळ लागतोय का सांगा तुम्ही वेळ सांगा। लागला का त्याला जमलं ना आता ते शून्य वगैरे असल्यावर काय करायचं कन्फ्यूज करत आहे नाही नाही बर विशाल हम्म चला जायचं पुढे देव का एक प्रश्न देऊ का एक प्रश्न थांबा घ्या ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल लाईव्ह किंवा रेकॉर्डेड बॅच ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी ए एन पी आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा रे सगळ्यांनी अमोल पाटील मॅथ्स अँड रिझनिंग अमोल पाटील मॅथ्स अँड रिझनिंग हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा ठीक आहे ना हे चॅनेल जॉईन करा आणि आज दिवसभर रात्री बारापर्यंत दिलेल्या ऑफरचा लाभ घ्या ठीक आहे ना सर्व कोर्सेसवर जी बॅच एट आहे ना लाइव चालू आहे सध्या बरोबर त्याची फीस फक्त सहाशे रुपये आज आज रात्री बारा पर्यंत ठीक आहे ना वन डे ऑफर आहे आणि ज्या रेकॉर्डेड बॅच आहे ना त्याची फायव्ह हंड्रेड जी पोलीस भरती फास्ट ट्रैक बॅच आहे ती फोर हंड्रेड रुपीज मध्ये मॅथ अँड रिजनिंग ठीक आहे ना तुम्ही बॅच घेऊ शकता आज फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त ऑफ चालू आहे तुम्ही ऍप डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता पुन्हा ही ऑफर कधी मिळणार नाही फर्स्ट टाइम एवढी ऑफर दिलेली आहे ठीक आहे चला याचं उत्तर आहे याच उत्तर आहे हॅलो चला काय उत्तर येते बघा एक दोन पाच सहा या अंकांचा वापर करून कोणताही अंक पुन्हा घेतल्यास चार अंकी संख्या बनून त्याची बेरीज केली असतात त्यांची बेरीज किती होईल मग आता आपण म्हटलं एक दोन पाच सहा एक दोन पाच सहा तर या ठिकाणी काय करायचं एक, एक दोन पाच सहा तुम्ही म्हणणार का याच्यामध्ये बर की याच्या संख्या किती बनतील तुम्ही म्हटले चार फॅक्टोरियल बघा बरोबर की नाही चार फॅक्टोरियल म्हणजे किती हे बघा एक दोन तीन चार हे बघा ना चार तीन दोन आणि एक चार फॅक्टोरियल म्हणजे किती चोवीस चोवीसला कितीने भागायचं चारने मग चारने भागलं चार सहा किती झाले चोवीस मग या सहाला कशाला गुणायचं यांची बेरीज यांची बेरीज किती येणार एक अधिक दोन अधिक पाच अधिक सहा मग मला सांगा सहा आणि पाच अकरा अकरा दोन तेराने एक चौदा चौदा पंच सत्तर चौदा सात चौऱ्याऐंशी इथं येणार चौऱ्याऐंशी संख्या किती अंकी आहे चार मग इथं म्हणायचं चौऱ्याऐंशी इकडं म्हणायचं चौऱ्याऐंशी इकडं म्हणायचं चौऱ्याऐंशी आणि इकडं म्हणायचं चौऱ्याऐंशी ठीक आहे ना आता या ठिकाणी म्हणेल मी इथं चार घ्या याला आठ द्या आठ आणि चार बारा इथे किती झाले आठ आणि चार बारा बाराशे दोन घ्या याला एक द्या आठ आणि एक नऊ नऊ इकडे घ्या नऊ चार तेरा तेराशे तीन घ्या एक याला द्या आठ आणि एक नऊ नऊ इकडे घ्या नऊ चार तेराशे तीन इकडे घ्या एक याला द्या म्हणजे किती झालं नऊ झालं त्र्याण्णव बत्तीस चार त्र्याण्णव बत्तीस चार झालं प्रश्न गेला नाही पाहिजे आता डन आता शून्य असल्यावर काय करायचं ते पाहू आपण हा ते ना सर शून्य असल्यावर काय करायचं <coughs> चला रेडी सते ते सोळा नोव्हेंबरला सुरू झालेला फास्ट्रॅग बॅचचा टाइम वाढणार आहे का हो 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 हो, हो, हो। बॅच पोलीस भरती फास्ट्रॅग बॅच ही चार महिन्यासाठी राहील त्याची फीस चारशे रुपये आणि जी बॅच नंबर एट आहे ती वन इयर बाकी सर्व बॅच वन इयरच्या आहेत फक्त भरती फास्टॅग बॅच ही चार महिन्यासाठी आहे बाकी सर्व बॅचेस ह्या एका वर्षासाठी आहे तुम्ही ॲपमध्ये जाऊन पाहू शकता ठीक आहे ना चला आता पुढे याच्यामध्ये बघा काय म्हटलं शून्य एक दोन चार सहा आठ नऊ या अंकांचा वापर करून कोणताही अंक पुन्हा न घेता कोणताही अंक पुन्हा न घेता अशा किती अशा किती पाच अंकी संख्या तयार करता येतील बरोबर कोणत्या कोणत्या तुम्ही म्हटलं सर शून्य एक दोन चार सहा आठ आणि नऊ बरोबर का शून्य एक दोन चार सहा आठ नऊ या अंकांचा वापर करायचा आहे हो थांबा की शून्य अरे थांबा ना हे शून्यवालेस तर घेतोय ना आता मी तुम्हाला म्हटलं ना सगळे घेतो तर घेतो म्हटलं मी म्हटलं ना तुम्हाला पीपीटी मध्ये आहे पुढं शून्य असताना कन्सेप्ट महत्वाची ती थांबा जरा शून्य एक दोन शून्य एक दोन चार सहा आता इथे काय म्हटलं या अंकांचा वापर करून कोणताही अंक पुन्हा न घेता अशा किती पाच अंकी संख्या तयार करता येतील मग म्हणायचं किती अंकी संख्या बनवायची पाच अंकी एक दोन तीन चार पाच ठीक आहे ना हे झाल्या पाच मग आता काय करायचं लक्ष द्या तुम्ही म्हटलं पाच अंकी संख्या बनवायच्या मला सांगा आता हे किती अंक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात मग मला सांगा इथं काय ठेवू शकतो मी इथं काय ठेवू हे किती अंक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात इथं किती ठेवू शकतो मला एवढंच कमेंट मध्ये सांगा इथं किती ठेवू शकतो मी इथं काय ठेवू शकतो एवढं मला सांगा बोला मी इथं किती ठेवू शकतो सात नाही ना कोणी सात म्हटलेलं नाहीये गुड बर बरं झालं सात नाही ठेवू शकत का बरं कारण की इतर शून्य येणार नाही मला सांग एक असं म्हंटल मी एक पाच अंकी संख्या लिहितो मी अशी शून्य दोन चार सहा आठ ही किती अंकी संख्या आहे पोरांनो ही किती अंकी संख्या आहे तुम्ही म्हणले ही थोडी पाच अंकी संख्या आहे हा शून्य सोडून बाकी सर्व ही पाच अंकी संख्या आहे का नाही ही पाच अंकी संख्या नाहीये तर ही चार अंकी संख्या आहे ही चार अंकी संख्या आहे शून्यला इकडं महत्व नाहीये शून्यला इकडं महत्व आहे शून्य तुम्ही म्हणलं सर शून्य इकडे नको शून्य इकडं चालतो हो शून्य इकडं चालतो यस ही झाली पाच अंकी संख्या शून्य इथं पण चालतो शून्य कुठेही चालतो पण शून्य इथं चालत नाही शून्य संख्येच्या पहिले इकडे नाही चालत मध्ये चालतो मध्ये आणि शेवटी बर मग आता म्हणायचं ह्या दिलेल्या एक दोन तीन चार पाच सहा सात, सात या सात अंकांमध्ये शून्य इथं चालत नाही म्हणजे इथं चालत सहा बरं इथं झाले सहा इथं कोण कोण चालतं मला आता कमेंटमध्ये सांगा इथं कोण कोण बसेल इथं कोण कोण बसेल या सहा अंकांपैकी तुम्ही एक इथं ठेवला सहा अंकांपैकी तुम्ही एक इथं ठेवला बर मग आता इथं राहिले पाच हा पाच इथले पाच आणि हा एक इथं सहा येणार बरोबर बर का अरे शून्य इथं येऊ शकतो ना हो मग आता म्हणायचं काय सर तुम्ही ह्या सात अंकांपैकी दोन इथं ठेवले आता राहिले सात ह्या सात अंकांपैकी दोन इथं ठेवले इथं राहिले पाच इकडे राहिले चार इकडे राहिले तीन डन क्लिअर ना बघा ना ह्या सात पैकी पहिले तुम्ही सात इथं ठेवू शकता का नाही साठ येऊ शकता मग सहा पैकी इथं ठेवल्यावर इथं राहिले पाच शून्य इथे येऊ शकतो म्हणजे इथं पॉसिबिलिटी सहाची आहे मग आता सात अंकांपैकी इथे एक ठेवला इथे एक म्हणजे पाच चार तीन झालं मग आता म्हणा चार तीन चौक बारा बारा पंचे साठ साठ गुणिले सहा इथं आपण छत्तीस म्हणू आणि पुढे किती आहे साठ झालं का मग इथं म्हणायचं शून्य सहा सात छत्तीस छत्तीस सहा चाला तीन सहा त्रिक अठरा आणि तीन एकवीस एकवीसशे साठ एकवीसशे साठ गट एकवीसशे साठ डन चला जायचं पुढे जाऊ पुढे आता तुमचं काम झालेलं आहे चला बोला थांबायचं का आता एकदम मला रिपिटेशन सांगू द्या ना थांबा ना चला बर बघा इकडं शून्य सहा पाच शून्य सहा पाच सात आणि आठ काही जण लेक्चर सोडून कोर्स परचेस करता येईल तिकडे अरे थांबा जरा लेक्चर तर एकदा शून्य सहा पाच सात आठ या अंकांचा वापर करून अशा किती संख्या पाच हजारपेक्षा मोठ्या तयार होतील ज्यामध्ये कोणताही अंक पुन्हा आलेला नसेल रिपिटेशन इज नॉट अलाउड ज्यामध्ये कोणताही अंक हो रात्री घेऊ आपण ठीक आहे ना अजून दोन 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 पाच मिनटं बघा कोणताही अंक रिपीट नसेल पाच हजारपेक्षा मोठ्या बघा आता पाच हजारपेक्षा मोठ्या घ्यायच्यात आपल्याला म्हणजे आपल्याला पाच अंकी संख्या घ्या लागणार एक दोन तीन चार बरोबर किती चार अंकी संख्या मग आपण म्हटलं चार अंकी संख्या पण पाच हजारपेक्षा मोठ्या असतील आणि इथं घेतो एक इथं इथं लिहितो वाटलं एक दोन तीन चार आणि पाच बरोबर का एक दोन तीन चार आणि पाच मग एक तर चार अंकी संख्या असतील नाही तर पाच अंकी संख्या असतील बर चार अंकी संख्या पाच पेक्षा मोठे असतील आणि पाच अंकी संख्या तर ऑबियसली असतीलच बर मग तुम्ही या ठिकाणी म्हणणार लक्ष द्या चार अंकी संख्या लिहितांनी इथं शून्य येईल का बाबांनो इथं शून्य येईल का नाही इथं पाच येऊ शकतो सहा येऊ शकतो सात येऊ शकतो आठ येऊ शकतो म्हणजे या चार अंकी संख्यांमध्ये तुम्ही ह्या पैकी इथं चारच ठेवू शकता शून्य नाही ठेवू शकत गुणिले इथं ह्या पैकी एक इथं ठेवल्यावर शून्य येऊ शकतो का हो म्हणजे या चार पैकी तीन आणि एक शून्य इथं चार ठेवू शकता गुणिले आता मला सांगा आता पाच अंकांपैकी तुम्ही दोन इथं ठेवले म्हणजे इथं तीन ठेवू शकता आणि इकडे दोन ठेवू शकता बोला चार चौक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दुने चौऱ्याण्णव शहाण्णव शहाण्णव रे बाबा शहाण्णव किंवा असं म्हण तीन दुने सहा सहा चौक चोवीस चोवीस चोक शहाण्णव झालं आता इथं आता पाच अंकी म्हणजे शहाण्णव संख्या अशा असतील शहाण्णव संख्या अशा असतील की त्या संख्या पाच हजारपेक्षा मोठ्या असतील ठीक आहे ना बर मग आता म्हटलं मी ह्या पाच अंकी संख्या बनवा पाच अंकी संख्या बनवा ठीक आहे ना मग पाच अंकी संख्या बनवायच्या आहेत तो इथं शून्य येईल का नाही अहो पाच अंकी संख्यामध्ये इथं शून्य कसा येईल मग इथं कोणत्या बाकी चारपैकी येईल झालं मग मा आता म्हणा पाच पैकी आता चारपैकी एक गेला म्हणजे इथं पण चारच येणार आता इकडे तीन इकडं दोन आणि इकडे एक संपल्या विषयी इथं पण किती शहाण्णव झालं शहाण्णव आणि शहाण्णव एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव झालं म्हणजे एकशे ब्याण्णव संख्या अशा असतील यस गट शहाण्णव शहाण्णव चार अंकी बनतील शहाण्णव आणि पाच अंकी बनतील शहाण्णव दोन्ही किती झाल्या एकशे ब्याण्णव शहाण्णव शहाण्णव एकशे ब्याण्णव गट क्लिअर <laughs> <Clear? laughs> आता एक रिप हे एक सांगतो तुम्हाला आता बघा अजून शिकलं तर लई डिटेलमध्ये बरं का हे पण आपण आज कसं रिव्हिजन घेतोय ज्यांना अजून डिटेलमध्ये पाहिजे ना त्यांनी काय करा मी हा टॉपिक पहिले घेतलेला आहे त्यांनी काय करायचं लेक्चरच्या प्लेलिस्टमध्ये जायचं तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेल्यावर संभाव्यता पार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स पर्यंत असेल मी तर म्हणतो पाच का सहा लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे बरोबर आहे की नाही आज कसं आपण एक रिव्हिजन म्हणून पाहिलं ठीक आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल ना तर तिथं जाऊन पहा तुम्ही ठीक आहे ना आता एक एक कन्सेप्ट सांगतो आपण हे सगळं काय पाहिलं रिपिटेशन नॉट अलाउड रिपिटेशन नॉट अलाउड आणि जर त्यांनी म्हटलं रिपिटेशन इज अलाउड रिपिटेशन इज अलाउड म्हणजे काय म्हटलं त्यांनी बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच अंकांचा वापर करून ह्या पाच अंकांचा वापर करून आपल्याला तीन अंकी संख्या बनवायच्या आहेत पाच अंकांचा वापर करून आपल्याला तीन अंकी संख्या बनवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुनरावृत्ती चालेल पुनरावृत्ती चालेल तर अशा किती संख्या पॉसिबल आहेत तर अशा किती संख्या बनू शकतो आता या ठिकाणी रिपिटेशन नॉट अलाउड नाहीये रिपिटेशन इज अलाउड बरोबर म्हणजे रिपिटेशन चालणार इथं काय म्हणायचं एक दोन तीन चार पाच यन आता या ठिकाणी काय माहिती का रिपिटेशन अलाउड पुनरावृत्ती चालेल इज अलाउड म्हणजे पॉवर इथं आहे आर काय लक्षात ठेवायचं आपल्याला रिपिटेशन अलाउड म्हणजे पॉवर आर यन म्हणजे काय दिलेल्या सर्व संख्या दिलेल्या सर्व संख्या यन बरोबर आहेत पाच आणि आपल्याला किती अंकी संख्या बनवायच्यात तर आर बर तीन अंकी बरोबर म्हणजे दिलेल्या संख्या ठीक आहे ना दिलेल्या संख्या किती दिलेल्या संख्या आहेत पाच दिलेल्या संख्या आहेत पाच आपल्याला त्याच्यापासून तीन अंकी संख्या बनवायच्यात तीन अंकी संख्या बनवायच्यात रिपिटेशन अलाउड आहे मग म्हणायचं यन आहे पाच रिपिटेशन अलाउड असेल तर पॉवर तीन पाच चा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस रिपीटेशन अलाउड ठीक है ना आणि त्यांनी जर म्हटलं आपल्याला पाच संख्यांपासून चार अंकी संख्या बनवायची आणि पुनरावृत्ती चालेल पुन्हा आता नीट वाचायचं पुनरावृत्ती चालेल म्हटलं की चालणार नाही म्हटलं ते नीट पाहायचं जर मग पुनरावृत्ती चालेल म्हटलं पाच अंकांपासून चार अंकी बनवायच्या पाच अंकांपासून चार अंकी बनवायच्या मग या ठिकाणी म्हणायचं सहाशे पंचवीस ठीक आहे या ठिकाणी आपण रिव्हिजन केली ज्यांना डिटेलमध्ये पाहिजे असेल त्यांनी मागचे लेक्चर पाहून घेऊ शकता ठीक आहे ना रात्री भेटणार रा आहोत आपण नऊ ते दहा त्याच्यामध्ये आपण खरे खोटे टॉपिक शिकणार आहे जास्त वेळ लागणार नाही खरे खोटे टॉपिक शिकवायला एका तासामध्ये सगळे पंधरा वीस प्रश्न होऊन जातात ठीक आहे ना येस आता आज रात्री नऊ वाजता भेटू आणि उद्या दुपारी दोन वाजता ठीक आहे ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायचं असेल आज ऑफर आहे त्यांनी रात्री बाराच्या पहिले करून घ्या उद्यापासून ऑफर नसेल ठीक आहे चला बॅच नंबर एट जर बॅच जॉईन केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह करता येईल रेग्युलर साडे दहा ते बारा मध्ये ठीक आहे चला या ठिकाणी आपण थांबूया आणि टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिंक लिंकमध्ये ऍपची पण लिंक आहे टेलिग्रामची पण लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे ना यस चला या ठिकाणी थांबूया आणि एकदा लाईक करून जा जाता जाता जा आता जा माझी जा पण एनर्जी संपलेली आहे जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा